नमस्कार. इतिहास मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने मी सर्वज्ञ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. हिस्ट्री वीकचे हे आजचे तिसरे पुष्प. मी प्रतीक देशमुखला विनंती करतो की त्यांनी राष्ट्रगीताने सुरुवात करावी. सर्वांनी कृपया उभे राहावे. भारत माता की. धन्यवाद प्रतीक. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री निनाद बेडेकर यांनी यंत्र अभियांत्रिकीत पदविका मिळवली आहे. ठीक आहे. पण ते एक इतिहासतज्ञ, लेखक व निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी त्याचबरोबर मोडी, पर्शियन व अरेबिक या भाषांचेही ज्ञान आहे. ते भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांचे आजीव सदस्य आहेत. त्यांनी दुर्गकथा, शर्तीचे शिलेदार, हसरा इतिहास, दुर्गवैभव, इतिहास दुर्गांचा, महाराष्ट्रातील दुर्ग, साक्ष इतिहासाची, थोरला राजा सांगून गेला, खांदेरी, जवाहर, गजकथा, एक नवीन शिवचरित्राच्या निमित्ताने विजयदुर्गाचे रहस्य, शिवभूषण इत्यादी पुस्तकं लिहिली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील व भारतातील तसेच परदेशातील अनेक किल्ल्यांचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. मी आपल्या संस्थेचे सर श्री चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया सर बेडेकर सरांचा सत्कार करावा. मी बेडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. हा जो कार्यक्रम आहे, एक प्रेझेंटेशन आहे आणि एक 5-6 वर्षापूर्वी त्याचा पहिला प्रयोग मी टिळक स्मारकला केलेला होता. हे दोन अगदी वेगळे विषय वाटतील, एक इतिहास आणि दुसरं म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट हा. परंतु त्यात फार मोठा एक दुवा आहे आणि तो दुवा असा आहे की तुम्ही मॅनेजमेंटची या ऑक्सफर्ड की डिक्शनरी जर का काढली, बिझनेस आणि मॅनेजमेंट के, तर त्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या बहुधा बॅटलफील्डवरनं आलेल्या आहेत. तुम्ही लॉजिस्टिक्स म्हणा, करेज असं म्हणा, लिडिंग बाय एक्झाम्पल म्हणा, तिथं कॅरेक्टर असा प्रकार नसतो, अलीकडं घातला आहे. पण ते पूर्वी पर्सनॅलिटी असा शब्द होता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे. परंतु मी ज्यावेळेला हे व्याख्यान दिलं त्यावेळेला अनेक फॅकल्टीज आलेल्या होत्या,
मग पुण्यातल्या बहुतेक सगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशननी मला बोलवलेलं होतं. एक गंमत म्हणजे मी ज्या वेळेला अमेरिकेला गेलो होतो आणि माझं एक व्याख्यान झालं तिथं आणि त्याच्यानंतर एक दोन जणं मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की इथं वेस्ट पॉईंट, मी न्यूयॉर्कजवळ आहे, ती वेस्ट पॉईंट या नावाची एक मिलिटरी अकॅडमी तिथं आहे आणि अमेरिकेचे हे सगळे जनरल्स आहेत, अगदी जनरल पॅटन, जनरल मॅकार्थर पासनं ते अगदी नॉर्मन श्वार्ट्झकॉफ इथपर्यंत हे सगळे ते वेस्ट पॉईंटमधनं गेलेले आहेत. आणि त्या माणसाने मला सांगितलं, मी सांगतो आहे ती इन्फॉर्मेशन क्लासिफाईड आहे, पण तिथं आपल्याकडच्या दोन लढायांची सँड मॉडेल्स तयार करून ठेवलेली आहेत की त्या मॉडेल्सवर लोकांना स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स शिकवतात आणि त्यातलं एक मॉडेल हे शिवाजी महाराजांच्या प्रतापगडच्या लढाईचं आहे, अफजलखानाच्या बरोबरच्या, आणि दुसरं मॉडेल हे बाजीरावाच्या 1728 पालखेडच्या लढाईचं आहे, इथं निजामुल मुल्काचा पराभव त्याने कसा केला. अलीकडं म्हणजे मी ज्यावेळेला कमिन्सला होतो त्यावेळी तेव्हापासून एक 30-35 वर्षापासून एक जस्ट इन टाईम या नावाचा एक कॉन्सेप्ट लोक वापरायला लागले की तुम्ही इन्व्हेंटरी ठेवायची नाही, इन्व्हेंटरी कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट वगैरे काही नसते, पण जे मटेरियल येतं, समजा एखादं डिझेल इंजिन असेल तर ते असेंबल करायला जे काही 3,000 कॉम्पोनंट्स लागतात ते अगदी आयत्या वेळेला आणायचे आणि इंजिन असेंबल करून बाहेर काढायचे, म्हणजे इन्व्हेंटरीज राहत नाहीत. पण याच्यासाठी तुमची ॲन्सिलरी इंडस्ट्री ही इतकी गिअरअप व्हायला लागते आणि ते आपल्याकडे काही शक्य नाही, कारण आज काय, आज आई वारली म्हणून हा ऑपरेटरच आला नाही आहे, उद्या तिथं पॉवरच नाही आहे, अशा कारणामुळे आपल्याकडे जॉब होत नाहीत, मटेरियल येत नाही. पण जपानमध्ये हे कॉन्सेप्ट चालले, अमेरिकेत हे कॉन्सेप्ट चालले, हे बाजीरावांनी तिथे जस्ट इन टाईम वापरलेला होता त्याच्यावर. मी ते आता मला खरं म्हणजे पालखेडवर एक वेगळा कार्यक्रम करता येईल इतकं ते पालखेडचं फार गंमत आहे, निजामुल मुल्कला लोळवला. पण इथं मी शिवाजी महाराजांचे एक पहिल्यांदा मी 6 क्वालिटीज घेतल्या होत्या आणि प्रत्येकाच्या 4-4 केस स्टडीज होत्या, पण इथं आता 12 एकूण क्वालिटीज आहेत आणि 2-2 केस स्टडीज मुद्दामून घेतल्यात. या सगळ्या डॉमेस्टिक केस स्टडीज आहेत, म्हणजे मॅनेजमेंटचे इथं विषय जे शिकवतात तिथं सगळ्या ज्या केस स्टडीज आहेत दे आर बॉरोड फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड, डॉमेस्टिक काही सांगतच नाहीत लोक. तसं नाही आहे इथं, ही जी प्रिन्सिपल्स असतात ही प्रिन्सिपल्स चिरंतन असतात, दे आर टाईमलेस, परंतु तुमचे वेपन्स बदलतात दरवेळेला. पूर्वी काय असेल, ढाल तलवार असेल, आता काय पॅट्रियट बिट्रियट वगैरे मिसाईल झालेली आहेत. एक स्कड गेलं की ते स्कड इंटरसेप्ट करायचं पॅट्रियट, ते 3 सेकंदात ते जजमेंट करून. ऑस्ट्रेलियात कॉम्प्युटर्स होते, वॉर चालली आहे गल्फमध्ये, कम्प्युटर्स होते ऑस्ट्रेलियात, पण 3 सेकंदात ते पॅट्रियट निघायचं आणि ते इंटरसेप्ट करायचं, इतकी टेक्नॉलॉजी पुढं गेलेली आहे. परंतु शत्रुपक्षाचा पराभव करणे हे तर काही प्रिन्सिपल बदलत नाही कुठेही केलं तरी. तसं ही प्रिन्सिपल शिवाजी महाराजांनी ज्या काही क्वालिटीज आहेत ते न बदलणार आहेत, दे आर टाईमलेस टेक्निक्स आहेत ती. आणि स्ट्रॅटेजीज आणि टेक्निक्स ही मात्र आत्ताच्या त्या बिझनेस मॅनेजमेंटला सुद्धा वापरता येतात. आता मी ते खरं प्रेझेंटेशन चालू करतो आणि मग तुम्हाला ते प्रेझेंटेशन करत असतानाच बऱ्याच गोष्टी सांगेन मी. ऐकू येते का आता? थोडं येते का सक्सायन शेवटपर्यंत येते? शेवटपर्यंत ऐकू येते का तुम्हाला? ओके फाईन, थँक्यू. हे जे मॅक्झिम आहे, लॉंगर यू लुक बॅक द फादर यू कॅन लुक फॉरवर्ड, हे सर विन्स्टन चर्चिलचं मॅक्झिम आहे. त्याचा एक थोडक्यात अर्थ असा आहे की तुम्ही अभ्यासाची खोली जेवढी वाढवाल तर तेवढं तुम्हाला भविष्यात दूरवर पाहता येईल. विन्स्टन चर्चिल हा सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला हा ब्रिटनचा पंतप्रधान होता आणि त्याने स्वतःच्या क्वालिटीजवर, त्याच्या ॲबिलिटीजवर, त्याच्या भाषणांनी नुसत्या की आम्ही हारलो तरी आम्ही बाहेर जाऊ आणि लढू आणि आमचा देश परत स्वतंत्र करू वगैरे ज्या काही ज्या पद्धतीनं तो बोलला, त्यामुळे चर्चिल अत्यंत पॉप्युलर होता. तो एक स्वतः उत्कृष्ट इतिहास संशोधक होता, मार्लबरो असं ते घराणं आहे,
त्यानं हे लिहून ठेवलं आहे, द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन लुक फॉरवर्ड. पुढची घेऊ स्लाईड आपण. या सहा क्वालिटीज आपल्याला इथं दिसत आहेत. त्यातली पहिली आहे लिडिंग बाय एक्झाम्पल. ही जी टर्म आहे ती फार गुळगुळीत झालेली आहे वापरून, परंतु ती सांगावी लागते. लिडिंग बाय फ्रंट ऑर लिडिंग बाय एक्झाम्पल असे. दुसरं आहे ते फ्लॉलेस प्लॅनिंग. हे पूर्वी प्लॅनिंगला वेळ प्लॅनिंगही लागायचं आणि अर्थात एक्झिक्युशन. आता हल्ली बटनच दाबून एक्झिक्युशन असल्याकारणानं प्लॅनिंगलाच जवळजवळ 95% सगळं वेळ घालवावा लागतो आणि त्याच्यानंतर मग 5-1% फार तर फार एक्झिक्युशन याचं राहतं. पण शिवाजीराजांनी हे जे प्लॅनिंग होतं हे फ्लॉलेस किती होतं त्याचं, त्याचं एकच उदाहरण ग्लेअरिंग एक्झाम्पल म्हणजे आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांची. किती काय थोडक्यात मी तुम्हाला ती अर्थात नंतर सांगेनच. कॅरेक्टर, आणि कॅरेक्टर कशी पाहिजे, निष्कलंक पाहिजे. की तुम्हाला त्याच्यावर कुठलाही एवढासा सुद्धा डॉट त्याच्यावर नको. निष्कलंक चारित्र्य हे सगळ्यात फार महत्त्वाचं आहे. हल्ली ते दिसत नाही. पेपर उघडल्यावर आपल्याला काय दिसतं आणि टी व्ही लावल्यावर काय दिसतं ते काही मी सांगायची गरज नाही आहे. परंतु शिवाजीराजांच्याकडे हे कॅरेक्टर आणि त्यातलं स्त्री दाक्षिण्य 16व्या वर्षापासून त्यांनी दाखवलेलं होतं. रांजाच्या पाटला ते हात पाय ज्या वेळेला तोडले तेव्हापासून त्यांनी दाखवलेलं होतं. त्यामुळे कॅरेक्टर हे अत्यंत महत्त्वाचे. ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट, स्वराज्य म्हणजे काय. शेवटी शिवाजीराजांचं स्वराज्य ही एक ऑर्गनायझेशनच आहे फार मोठे. आणि त्याच्यासाठी नंतर राज्याभिषेकाच्या वेळेला या अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी नेमलं. तर दोज मिनिस्टर्स वेअर एम्पॉवर्ड टू टेक डिसिजन्स. ते तुम्हाला त्यांना जबाबदारी जर का दिली तर तुम्हाला ऑथॉरिटी त्याच्याबरोबर द्यावी लागते आणि त्यांनी डिसिजन्स घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर शिवाजीराजांच्या लोकांनी म्हणजे मोरोपंत पिंगळे असेल किंवा अजून कोणी असेल यांनी स्वतः शिवाजी महाराजांनी कारभार त्यांच्यावर सोपवलेला असताना स्वतःचे स्वतः डिसिजन त्यांनी घेतलेली होती. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर हे सगळे क्लार्क झाले असतो, कोण आदिलशाहीत झालं असतं, कोण मुघलांच्याकडे झालं असतं, पण शिवाजी महाराजांच्याकडे हे सगळी मंडळी मिनिस्टर झाली. आणि पगार जर का आत्ताच जर का त्यांचा पाहिला त्यावेळेच्या ह्याच्यातला पगार आत्ता, तर मोरोपंत पिंगळ्यांच्यासारखा माणूस 40 लाख रुपये पगार घेत होता वर्षाला. याची कल्पना करा काय असेल. मी आता होनात सांगत नाही सगळ्या ह्याच्यात, पण 3.5 रुपये म्हणजे एक होन त्यावेळेचा. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोअर व्हॅल्यूज. नैतिक मूल्य असतात, ती नैतिक मूल्य शिवाजीराजांनी इतकी जपली की त्याच्याशी कॉम्प्रोमाइज त्यांनी कधी केलं नाही. आणि एचआरडी अँड रिटेन्शन, रिटेन्शन त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आत्ता आयटी सेक्टर जो आहे त्याच्यात कोणाला जॉब लागला आणि एखादं पॅकेज असेल 20-25 लाखाचं, की दुसरीकडे एक 40 लाखाचं पॅकेज मिळालं की तो माणूस इथली नोकरी सोडून दुसरीकडे कशी जाय आपल्याला मिळेल हे बघत असतो. म्हणून एक मोठा एक्झोडस चालतो फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री, एक बिग एक्झोडस आहे. मग बॉन्ड घ्या लिहून वगैरे वगैरे प्रकार जे चालतात. पण तसं शिवाजी महाराजांच्याकडे नव्हतं. शिवाजी महाराजांना सोडून फार लोक गेलेच नाहीत. अगदी क्वचित एखादं उदाहरण असेल एका माणसात, पण नाहीतर कोणीही त्यांना सोडून गेलं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या पुढचा जो आहे की 7 अलायन्स. छोटे मासे असतात आणि एक मोठा मासा गिळायला बसलेला असतो. ते छोट्या माणसांनी, छोट्या लोकांनी, छोट्या इंडस्ट्रीजनी एकत्र येऊन जर का काम केलं तर तुम्ही त्या मोठ्या इंडस्ट्रीला टक्कर देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अलायन्स करावे लागतात. तर शिवाजीराजांनी की दक्षिणेयांची पातशाही दक्षिणेयांच्या हातात राहावी म्हणून त्यांनी अगदी आयत्या वेळेला शेवटच्या काही वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही आणि स्वतः मराठे यांच्यात एक अलायन्स करून आणला. ती एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. व्हिजन, करेज, कम्युनिकेशन हेही महत्त्वाचं आहे. आता तर कम्युनिकेशनची किती साधनं उपलब्ध आहेत हे आपल्याला दिसतंच आहे त्याच्यातनं. परंतु त्यावेळेला काहीही नसताना शिवाजी महाराजांनी हे सगळं कसं कम्युनिकेट केलं असेल ह्याची कल्पनाच आपल्याला येणार नाही. परंतु शिवाजी महाराजांनी हे सगळं कम्युनिकेट केलेलं होतं. हरकारे असायचे, हरकारे सगळं घेऊन जायचे. आणि ते कुठपर्यंत झिरपलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे हे त्यांच्या शेवटच्या माणसाला माहिती होतं काय करायचं. ते मधल्या सगळ्या लोकांना त्याची कल्पना होती. लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स. चुका कोण करत नाही, ओनली डेड मेन मेक नो मिस्टेक्स. तसं आहे
मेलेला माणूसच चुका करत नाही, बाकी जे काही काम करतात ते काय त्यांना चूक होणं स्वाभाविक असतं, पण त्या चुकातनं आपण शिकत काय ते, परत ती चूक करायची नाही. यू शुड नॉट रिपीट द मिस्टेक्स. तुम्ही आता सगळे कोण थर्ड फोर्थ इयरला असेल, जॉब मिळतो चांगला, तर जॉब चांगल्या प्रकारे करायचा, कोणी एंटरप्रेनर होईल ते काय नाही. एंटरप्रेनर होणं आता खूप अवघड आहे सगळ्या ह्याच्यात अलीकडं, परंतु तो जॉब करत असताना एखादा तुमचा एम्प्लॉयर असतो, त्याच्या अपेक्षा काय असतात या इंजिनियरकडे, की यू हॅव टू डिलिव्हर, ही इज पेईंग यू सम पॅकेज, त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, ही हॅज स्पेंट मनी ऑन द ट्रेनिंग अँड त्या सगळ्या अप्रेंटिसशिप वगैरे सगळ्या, तो एक्सपेक्ट करत असतो. म्हणून तुम्हाला यू मस्ट फोर्सी द प्रॉब्लेम्स. त्या अनेक गोष्टी आहेत, कारण एम्प्लॉयरच्या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहिलं, की आपण एम्प्लॉई नाही होत पण एम्प्लॉयर आहे आणि त्याला काय अभिप्रेत आहे हे जर का आपण पाहिलं, तर आपलं काम तिथं सुधारतं आणि माणूस व्यवस्थित काम करायला लागतो. मी एक साधा ट्रेनी इंजिनियर म्हणून लागलेलो होतो नोकरीला, आणि 10 वर्षाच्या नंतर आय वॉज हेडिंग वन कंपनी. माझ्या हाताखाली एक जवळजवळ सगळे म्हणून 500 लोक होते तिथं, अँड इट वॉज ए बिग कंपनी विच आय वॉज हेडिंग. आणि ते मला काही त्याच्या पाठीमागं काही कोणी कोणतरी उभा असतो वगैरे असला प्रकार नव्हता कुठलाही त्याच्यात. पण इफ यू हॅव ॲबिलिटी देन यू डोंट हॅव टू वेट फॉर दी ऑपॉर्च्युनिटीज टू कम अक्रॉस. तुमच्यात स्वतःच ॲबिलिटी या सगळ्या लागतात, यू कॅन फाईंड युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. आणि ऑप्टिमिझम, आशावाद हा सगळ्यात पाहिजे. आपण पहिलं उदाहरण घेऊ त्याचं, अगदी सगळ्यातलं अफजलखानाचा एपिसोड इथं आहे, आणि कमांडो रेड ऑन शाहिस्तखान ही शिवाजी महाराजांनी मारलेली पहिली कमांडो रेड आहे, त्यातला अफजल खान एपिसोड काय तो बघू आपण. मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार नाही अफजल खानाच्या वेळेस. तुम्हाला सांगायचं म्हटलं तुम्हाला 3 दिवस लागतील, कारण ते अफजल खान कोण होता, कसा होता आणि कसा खेचला शिवाजी महाराजांनी त्याला. पण एक 2-3 गोष्टी फक्त जाता आता सांगतो, की शिवाजीराजांना इथं इम्पोस्टर पाठवता आला असं. आग्र्याला त्यांच्या गादीवर हिरोजी फर्जंद झोपलेला होता, म्हणजे एक इम्पोस्टर शिवाजी महाराजांनी वापरलेला आहे, तो इथं वापरू शकत होते कारण अफजलखानाची ताकद सगळ्यांना माहिती होती. पण तसं न करता स्वतः शिवाजीराजे गेले आणि स्वतः स्वहस्ते त्याने अफजलखानाला मारलं, आणि याच्यामुळे अनेक लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले. शिवाजीराजांच्याकडे बघायची दृष्टी लोकांची बदलली, आणि त्याच्यासाठी लिडिंग बाय एक्झाम्पल हा जो प्रकार असतो की स्वतः त्याने करून दाखवलं. त्याच्यात अफजल खान हा काही साधा माणूस नाही येतो. अफजल खानाला स्वतःचं नाव अनेक गावांना द्यायची एक विशिष्ट खोड होती. तो 10 वर्ष वाईचा मुकासा त्याच्याकडे होता सतत मरेस्तोवर. 49 पासून 59 सालपर्यंत वाईचा मुकासा अफजल खानाकडे होता. तिथे एक बावधन म्हणून गाव आहे, त्या बावधनचं नाव त्यांनी अफजल नगर म्हणून ठेवलेलं होतं. इथं कोरेगावच्या जवळ रहमतपूर नावाचं गाव आहे, तिथे रहमतपूर आहे, त्याचं मूळ नाव आहे कुमठ, कुमठ बुद्रुक असं त्याचं नाव आहे. तिथं रंदोला खान वारला म्हणून त्याचा रोजा त्याच्या मुलांनी उभारला. त्या मुलाचं नाव होतं रहमत खान, त्या रहमत खानाने बापाचा रोजा तिथं उभारला म्हणून गावाचं नाव बदललं आणि रहमतपूर म्हणून नाव दिलं. नंतर अफजल खान तिथं आला, त्याने 2 शिलालेख कोरले स्वतःचे तिथं आणि त्याला अफजलपूर म्हणून नाव दिलं. तिथं त्या अर्थात टिकलं नाही फार काळ, परंतु रहमतपूर अजून त्याचं नाव तिथं आहे. एक महिंद्री नावाचं गाव आहे विजापूरच्या जवळ, तिथं अफजल खानाने त्या गावाचं नाव अफजलपूर म्हणून ठेवलेलं होतं. अजून 1-2-4 गावं आहेत, पण थोडक्यात त्याला ही खोड होती. अफजल खानाला त्याचा जो शिक्का आहे आणि तो त्याच्या त्या शिक्क्यातच मजकूर कोरून घेतला आहे. किंबहुना तुम्ही आदिलशाही फरमानं जर का पाहिली, तर अफजल खानाचा उल्लेख करायच्या आधी त्या शिक्क्यातला सगळा मजकूर वाचतात. तो असा आहे, गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत के अफजल अफजल. की उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर अगदी तस्बीह म्हणजे जी स्मरणी असते त्याच्यातल्या ह्याच्यातनंसुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून. अर्थात ही त्याची गैरसमजूत होती, की शिवाजीराजांनी त्याला ठोकला, 10 मिनिटात ठोकला त्याला त्याने. त्यामुळं त्याचा अजून खूप गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यात त्याची जी पत्रं आहेत त्यातली भाषा जी आहे ती विलक्षण आक्रमक भाषा आहे अफजल खानाची. एक त्याचं पत्र लिंक्सेट आणि अधिक सेट मुग्धम यांना मिळालेलं आहे. तो म्हणतो, तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला जनोबा समवेत, जनोबा म्हणजे कुटुंब कबिल्यासकट
घाण्यात घालून पिळून काढून मारीन, मी तुम्हाला घाण्यात घालून पिळून काढून मारीन, असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं अफजल खान. त्यामुळे अफजल खानाच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु शिवाजीराजांनी त्याला एकट्याला खेचला बघा. काय त्याला सांगितलं असेल लोकांनी, कदाचित शिवाजीराजांचे जे वकील आहेत त्यांनी जी काही वकिली केली ती अजरामर ठरलेली आहे, की अफजल खानाला वाईहून आणायचा, एकदा का तो घाट उतरला रडतोंडीचा की तो जिवंत परत जाऊ शकत नव्हता, त्याच्या सगळ्या वाटा अडवलेल्या होत्या, त्याचं सैन्यसुद्धा परत जाऊ शकलेलं नव्हतं, आणि अफजल खान तर एक 10 लोकांनीशी तिथं आला फक्त, हे त्याचा मृत्यू ठरलेला होता, तो मृत्यू काही दाढेतच चालत गेला तिथं तो. पण शिवाजीराजे स्वतः भेटायला आले हे महत्त्वाचे. अफजल खानाच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत, शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत, अफजल खानाच्या बरोबरच्या 6 लोकांची नावं उपलब्ध आहेत. त्या अफजल खानाबरोबर पिलाजी मोहिते होते, शंकरजी मोहिते होते, पहलवान खान होता, रहीम खान होता, अब्दुल सय्यद होता आणि बडा सय्यद होता. तुम्ही आणि मी लहानपणापासून सय्यद बंडा म्हणून वाचला असेल, त्याचं नाव बडा सय्यद असं आहे तिथं. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर होते ते काताजी इंगळे, यसाजी कंग, कोंडाजी कंग, जीवा महाला, संभाजी कावजी, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान हे ते 10 लोक होते. आणि सगळे 10 च्या 10 लोक जिवंत राहिले आणि अफजल खानाबरोबर राहिले सर्व लोक मारले गेले त्या सगळ्याच्यात. पण स्वतः शिवाजीराजांनी हे करून दाखवलं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजीराजांनी तलवारीने मारला. शिवा हा कृपाणिका ग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्टांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. त्याने आपल्या तलवारीचं जे टोक आहे ते अफजल खानाच्या पोटात खुपसलं आणि ते परत येत असताना त्याची आतडी बितडी सगळे घेऊन बाहेर पडली, अशी सगळी वर्णनं कवींद्र परमानंदांनी तिथं केलेली आहेत. किंबहुना बुसातीन सलातीन या नावाचं विजापूरला जुबेरीचा ग्रंथ आहे, त्याच्यात स्व तलवारीने मारल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शाहिस्ता खानावरची ही जी रेड होती, शाहिस्ता खान तर काय औरंगजेबाचा मामा होता, बादशाचा मामा असल्याकारणानं त्याला काहीही करायला मुभा होती. खानी खानान अमीरुल उमरान नबाब आजम मिर्झा अबू तालिब शाहिस्ता खान, त्यातला अबू तालिब एवढंच नाव आहे, बाकी सगळ्या पदव्या आहेत बरं का त्याच्या. शाहिस्ता ही सुद्धा पदवीच आहे त्याची एक, ती त्याला जहांगीरानं 1626 साली दिलेली होती. म्हणजे बादशाचा जणू प्रतिमाच असं त्याला म्हटलेलं आहे. हा पुण्यात येऊन 3 वर्ष राहिला. या 3 वर्षात त्याची अचीवमेंट म्हणजे फक्त चाकणचा एक भुईकोट केलेला जिंकून घेतला नाही, बाकी काही नाही. त्याने प्रयत्नच केला नाही कुठं जायचं, नकोच म्हणाला ते, कटकटच नको शिवाजी बिवाजी वगैरे. ते मग तो 3 वर्ष काय करत होता, तर नाच गाणी चाललेली होती, त्याला ऊत आलेला होता. त्याचा जो एक भाचा आहे म्हणजे शाहिस्ता खानाची बहीण, शाहिस्ता खानाची बहीण म्हणजे मुमताज, अजून एक बहीण होती त्यात, तिचं नाव होतं फरजाना बेगम, तिचं लग्न त्या जाफर खानाशी झालं होतं, तो वजीर होता. तर त्याला 2 मुलं होती, एकाचं नाव होतं कामगार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्या कामगार खानाचं लग्न शाहिस्ता खानाने त्याची एक लाडकी मुलगी होती परी बेगम तिच्याशी पुण्यात लावलं, आणि पुण्याला त्या 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्याने. लोकांना बरं वाटलं, राहू दे शाहिस्ता खान लग्न लावतो एवढी सुट्ट्या बिट्ट्या मिळत आहेत. पण त्याचा जो भाचा आहे दुसरा नामदार खान हा आला शाहिस्ता खानाकडे आणि तो म्हणाला मामूजान आपण इथं 3 वर्ष होत, आपण फक्त एकच चाकणचा किल्ला घेतला आहे, तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजीला पकडून घेतो आणतो. बघा शाहिस्ता खान काय म्हणाल त्याला. शाहिस्ता म्हणाला तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतोयस, शिवाजीला जर का आपण पकडला तर बादशाला दक्षिणेत मोठा शत्रू राहणार नाही आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल कंधारला पाठवेल. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा पुणं काय वाईट आहे, इथली आबोहवा फार चांगली आहे म्हणाले, इथंच राहूया आपण त्या सगळ्या. मग शिवाजीराजांना उतरावं लागलं, आता हा येणार नाही, पण फार जवळ गेलं की हा कोथळा बाहेर काढतोय, शाहिस्ता खानाला माहीत असल्याकारणानं तो जायला तयार नव्हता. शेवटी शिवाजीराजा आले. मगाशी मी तुम्हाला एक जस्ट इन टाईम एक कॉन्सेप्ट सांगितला की शिवाजीराजांनी या पुण्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक घुसवले, कुठं 5 असतील 10 असतील त्या बाजूने आले असतील, कुठल्याही बाजूने आले, पण सगळे लोक आयत्या वेळेला हे ते एकत्र त्या लाल महालाच्या तिथं आले आणि मग पुढचा कार्यक्रम महाराजांनी उरकला तो सगळा. ती फार गंमतच आहे सगळी शाहिस्ता खानाची. परंतु त्यांनी स्वतः शिवाजीराजे तिथपर्यंत गेले, केवढं मोठं उदाहरण आहे त्याच्यातलं. नाही तर हल्ली असं नाही हा तुम्ही जाऊन लढा मी सांभाळतो इथं कपडे, तसलाच प्रकार नाही आहे. स्वतः गेला माणूस तो, आणि याच्याचमुळे शिवाजीराजांचं नाव
म्हणजे अफवा इतक्या पसरल्या की हा माणूस एका वेळेला अनेक ठिकाणी असतो, हा गुप्त होतो, हा पक्ष्यासारखा उडून जातो, अशा सगळ्या अट्ट्यात अफवा तशाच ठेवल्या होत्या शिवाजीराजेंनी. त्या काही कुठं काउंटर करायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. पण या दोन द कमांडो अटॅक, कमांडोची रेड आहे इथे मारले. शिवाजीराजेंचे काही कमांडोज होतेच खरं, म्हणजे फितवा झाला, फितुरी झाली असा संशय आला की कमांडोज जायचे तिथं. त्याच्यातला एक कमांडो मी त्याचं नाव सांगतो, त्याचं नाव आहे तानाजी मालुसरे, दुसरा आहे त्याचं नाव आहे कमळोजी साळुंके. हे असे सगळे त्यांचे कमांडोज, ट्रेन केलेले कमांडोज होते. सिंहगडवर फितवा झाला त्यावेळेला ती गेलेली होती. सांग, ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. नेपोलियन बोनापार्टचं हे मॅक्झिम आहे. नेपोलियनची उंची 5 फूट 2.5 इंच होती, पण नेपोलियनच्या अचिव्हमेंट्स एवढ्या मोठ्या आहेत. तुम्ही त्याच्या लढाया जर का वाचल्या, ऑस्ट्रेलिजची लढाई, अगदी तो आता वॉटरलूला जाऊ दे गेला तो, पण ऑस्ट्रेलिज जेना या सगळ्या लढाया, सैन्य जास्ती असताना, अपोनंटचं शत्रूचं सैन्य जास्ती असताना सुद्धा नेपोलियननी लढाया मारलेल्या आहेत. त्याच्यात 30-40 लढाया नेपोलियन बोनापार्टच्या आहेत. याचा ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. इफ यू आर एबल इनफ यू कॅन क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज, तुम्ही करा स्वतः. त्यामुळे एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस हे म्हणतो आहे तिथं. रणांगणावर तो जर का असेल, म्हणजे जदुनाथ सरकारने एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं आहे की नेपोलियनला ज्यांनी हरवलं वॉटरलूला, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन जो होता, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन यूज टू से दॅट द प्रेझेन्स ऑफ नेपोलियन अलोन ऑन द बॅटल फील्ड वॉज इक्विव्हॅलंट टू द ॲडिशन ऑफ 50,000 men टू द आर्मी. हे 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस आहे, पण 50,000 लोक तिथं आहेत असं आहे. पुढं त्यांनी असं ॲड केले, सिमिलरली शाहू यूज टू से, म्हणजे शिवाजी महाराजांचा नातू म्हणायचा की इफ आय वेर ऑफर्ड अ चॉईस ऑफ बाजीराव अलोन ऑन वन हँड अँड अ लॅक ऑफ ट्रूप्स ऑन अदर, आय शुड प्रिफर बाजीराव, असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं. की हा श्रीकृष्णानं दिलेला डिलेमा होता बघा, एक यादव सेना एका बाजूला नाही तर दुसऱ्या बाजूला निशस्त्र मी, आणि मग दुर्योधनाने नको तो पर्याय निवडला आणि पुढं काय झालं ते माहिती आहे आपल्याला. त्याच्यात तर ती आपण पुढता घेऊ भाग, TMT 2 ग्रेटेस्ट एस्केप आणि हे सालेर टू जिंजी काय, फ्लॉलेस प्लॅनिंग. प्लॅन कसा पाहिजे तर फ्लॉलेस आहे त्याच्यातला. म्हणजे ही जी शिवाजीराजांचं आग्र्याचं प्रकरण आहे ना, हे साधं प्रकरण नाही आहे. एक 2-3 उदाहरणं सांगतो मी फक्त ते, की शिवाजीराजे आणि औरंगजेबाची भेट एकदाच झाली, महाराजांनी परत त्याचं तोंडच पाहिलं, नकोच म्हणाले ते. परंतु 12 मे 1666 ही भेट झाली, त्यावेळेला औरंगजेबाची बहीण, हे दरबार बरखास्त झाला आणि औरंगजेबाची बहीण बेगम साहिबा म्हटले पत्रात, जहाँआरा बेगम होती. त्याच्यानंतर औरंगजेबाचा वजीर होता जाफर खान, त्याच्यानंतर औरंगजेबाचा मीर बक्षी होता मोहम्मद अमीन खान, आणि मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. असे बरेच जण औरंगजेबाला भेटायला आले आणि ते औरंगजेबाला म्हणाले की हा साधा भूमी आहे, हा जमीनदार आहे एक साधा, आणि त्यांनी जे दरबारात याच वर्तन केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याला कडक शिक्षा दिली नाही, कठोरात कठोर शिक्षा केली नाहीत, तर त्याचा फार विचित्र परिणाम लोकांच्यावर होईल, तर तुम्ही याला ठार मारा, असं ते सगळे लोक म्हणायला लागले. औरंगजेबाने काही केलं नाही, ऐकून घेतलं. आणि हे शिवाजी महाराजांना कळलं बरं का, किंवा असं असं जाऊन हे म्हणताय. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे उठले आणि त्यांनी रामसिंग कछवाच्याकडे गेले, 66,000 रुपये त्यांनी आणले, हुंडी लिहून दिली त्याला. शिवाजीराजांचे इतर लोक आग्र्यातले इतर सावकारांच्याकडे गेले, पैसे त्यांच्याकडनं आणले आणि सगळ्यांना हुंड्या लिहून गेल्या. त्याच्यानंतर स्वतः शिवाजीराजे थैली घेऊन जाफर खान वजीराकडे गेले, त्यांचे इतर लोक थैल्या घेऊन इतर लोकांच्याकडे गेले. आणि हे जे मारा म्हणणारी मंडळी आहेत, ती 7 जूनचं एक पत्र आहे परकालदासाचं, कल्याणदासाला लिहिलेलं. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की जे लोक मारा म्हणत होते शिवाजीला, त्यातला मारवाडचा राजा सोडला तर बाकी शिवाजी महाराजांना अनुकूल झालेत, त्यांचे मित्र झालेत. म्हणजे औरंगजेबाच्या बहिणीलाच फोडला यांनी तिथं शिवाजीराजांनी. तिथं किती असतील, 2-3 आठवडे सुद्धा झालेले नसतील या सगळ्याच्यात. पण ते जे काही व्यक्तिमत्व होतं शिवाजीराजांचं, आणि त्याच्यानंतर हेर, गुप्तहेर जे होते, बहिर्गी नाईक मुख्य होता, पण हेरांच्यावर ते प्रचंड पैसे खर्च करत असत. आणि आत्तासुद्धा तुम्हाला एक, मगाशीच मी बोलत होतो मॅडमशी, त्यावेळेला म्हटलं आहे मार्केटिंग म्हणजे काय, नुसतंच आपलं प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि सपोर्ट केला असं नाही आहे. ते मार्केटिंग डिपार्टमेंट असतं, त्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपला ऑपोनंट कोण आहे, कॉम्पिटिटर कोण आहे बाबा, त्यांची प्रॉडक्ट रेंज काय, त्यांची क्वालिटी काय,
त्यांचं लॉन्चिंग कसं काय, त्यांचं डीलर्स नेटवर्क कसं काय, याची बित्तम बातमी लागते आणि ती मार्केटिंगने आणून द्यायची, ही जबाबदारी मार्केटिंगची असते. तसं ते हेरांचं होतं की शिवाजीराजांनी सुरत ज्यावेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडे अख्खा, बहिर्गीनं आणलेला, कुणाकुणाकडं काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं. ते काय कुणाच्या भिंतीत लपवले, कुणाच्या जमिनीत लपवले, कुणाच्या जिन्यात लपवले, बहुतेक कुणाच्या खिशातसुद्धा लपवले, काय काय ते सुद्धा आणून दिलं असेल त्यांनी. परंतु इतकं हेरखातं तगडं होतं त्या सगळ्याकडलं, आणि म्हणून शिवाजीराजांच्या हेरखात्याने ही सगळी मदत केली आणि शिवाजीराजे सुटले. आणि असं नाही की बाबा मी आता निघून जातो तुम्ही थांबा इथं, आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुठभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीराजे सुटले. असं त्यांनी काही केलेलं नाही की बाबा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रा आणि औरंगजेब सगळं, तर नाही, सगळ्यांना परवाने दिलेले आहेत. त्या परवान्यावर शिक्के आहेत ते मोहम्मद अमीन खानाचे आहेत. मोहम्मद अमीन खान हा मीर जुमल्याचा मुलगा आहे. मीर जुमला शहाजीराजांच्या ओळखीचा आहे, दक्षिणेतला येतो सगळ्याकडे अमीर जुमला. ह्या सगळ्या लिंक्स लागल्या की आपल्याला कळतं काय काय आहेत आणि कोणकोण आहेत, राजकारण कसं काय खेळलं शिवाजीराजे या सगळ्या काय. पण औरंगजेबाला एवढा फटका बसला त्याचा, त्याच्यात भूषणाचा एक छंद असा आहे, चारी चारी चौकी जहां चकता की चहूवर सान जरू भोर लगी रही जिय लेवा की, कंधे धरी कावर चलो जब चाव से एक लिए एक जात जात चले मेवा की, भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो करो भेस और जब चलियो साथ मेवा की, पौन हो कि पंछी हो कि गुटका कि गौन हो देखो कोण भांती गयो करामात सेवा की. कि शिवाजी महाराजांची करामत बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्ष्यासारखा उडून गेला का गुटका खाऊन गुप्त झाला काही कळत नाही त्याच्यात. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त व्हायचा असा एक कॉन्सेप्ट होता, आता गुटखा खाऊन कॅन्सर होतो त्याच्यात आणि माणसं परमनंटली गुप्त होतात, ती परत येत नाही त्याच्यात. हे साल्हेर टू जिंजे हे प्रकरण फार गमतीदार आहे की शिवाजीराजे ज्यावेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला शिवाजीराजांच्याकडं 17 किल्ले राहिलेले होते. 12 किल्ले मिर्झाराजाच्या तहासक्यामुळे आणि स्वतः त्यांनी बांधलेले सिंधुदुर्ग प्रतापगड वगैरे असे म्हणून 17 किल्ले होते. शिवाजीराजे आग्र्याहून परत आले ज्यावेळेला 20 नोव्हेंबर 1666 परत आले त्यावेळेला 1 किल्ला जिजाऊसाहेबांनी जिंकून घेतला होता आणि त्याचं नाव आहे रांगणा उर्फ प्रसिद्धगड, म्हणजे 18 किल्ले. पुढची 3.25 वर्ष शिवाजीराजांनी काय केलं नेमकं, आपण चरित्र असं वाचत असताना नुसताच आपला एक क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स दिला आहे असं नसतं कधी, पण त्यांनी 3.25 वर्षात नेमकं शिवाजी महाराजांनी केलं काय. मग तर शिवाजीराजांनी आत्ता ज्याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात मॅनेजमेंट किंवा त्यात स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स असं एक ॲनालिसिस करतात त्याच्यात की आपल्या आणि कॉम्पिटिटर्सच्या स्ट्रेंथ काय, शत्रूच्या स्ट्रेंथ काय, आपले विकनेसेस काय, हे सगळं शिवाजीराजांनी आजमावलं. आणि मग त्यांनी एक एक मेजर्स घेतली त्याच्यावर, एक म्हणजे राजधानी हलवली त्यांनी, कारण मागच्या वेळेला राजगडच्या पायथ्यापर्यंत आले होते मिर्झाराजाचे लोक, म्हणून शिवाजी महाराजांनी राजधानी हलवून रायगडला नेली. नंतर त्यांनी कॅव्हलरी वाढवली, घोडदळ वाढवलं की बाबा शत्रू नुसतंच आता डिफेन्स करायचं नाही, किल्ले लढवायचे नाहीत, आता शत्रूच्या शिबिरात खोलवर जायचं. तिथं शिवाजी महाराजांची स्वतःची जी पागा होती तर त्याची संख्या 40,000 घोड्यांची होती. ती स्वतः शिवाजीराजे एक श्लोक त्या पागेत जाऊन रोज म्हणत असत, यस्याश्वास तस्य राज्यम, यस्याश्वास तस्य मेदिनी, यस्याश्वास तस्य सौख्यम, यस्याश्वास तस्य साम्राज्यम, असं ते रोज म्हणत असत. आणि इतर शिलेदार होते, शिलेदार म्हणजे ज्याचा स्वतःचा घोडा असतो त्याला शिलेदार म्हणतात, ज्याला सरकारातनं घोडा मिळतो त्याला बारगिरी म्हणतात. 1 लाख शिलेदार होतं, म्हणजे 1.5 लाखाचं घोडदळ होतं. हे अशी सगळी मेजर्स घेतल्यावर शिवाजी महाराजांनी एक दिवस तलवार काढली आणि ती मुघलांच्या विरुद्ध त्यांनी तानाजीला पहिल्यांदा पाठवला कोंडाणा घ्यायला. तानाजीनं तो किल्ला घेतला, पुढं तर तानाजी गेला त्याच्यात, पण तो 19वा किल्ला आहे असं समजू आपण. स्वराज्यात आलेला 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी तो किल्ला आपल्याकडे आला. पुढच्या 8 वर्षात, फक्त 8 वर्ष आहेत, 1678 शिवाजी महाराजांच्या ताब्यात साल्हेरपासनं जिंजीपर्यंत 260 किल्ले होते. तुम्ही कल्पना करा काय, साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे आणि जिंजी मद्रासच्या दक्षिणेला 150 किलोमीटरवर किल्ला आहे. ही सगळी लाईन ऑफ डिफेन्स एक शिवाजीराजांनी फार मोठी क्रिएट केली तिथं आणि त्याचा सगळ्याचा फायदा झाला. शेवटी 8 वर्ष ते जिंजीच्या किल्ल्याने राजाराम महाराजांना आसरा दिला सगळ्याच्यातनं. ह्या काही या सामान्य गोष्टी नाही आहेत, या सगळ्या असामान्य गोष्टी आहेत, पण त्याला एक फोरसाईट लागते आणि ती फोरसाईट विजन हे शिवाजी महाराजांच्याकडे होतं.
सालेर टू जिंजी 260 मी हिशोब काढत होतो त्या सगळ्याकडं. अरे म्हटलं एक किल्ला इथं सिंहगड नुसतं खालून पायथ्यापासून चढायचं म्हटलं तर एवढा भोऱ्या वाचतो आपला. इथं म्हटलं किल्ले आधी ते वरती जायचं लढायचे, किल्ले ताब्यात घ्यायचे, मग नेमणुका करायच्या, मग हवालदार पाहिजे, सबनीस पाहिजे, कारखानीस पाहिजे, सरनोबत पाहिजे, असे सगळे लोक. आणि ते लोक कसे पाहिजेत, निवडून घेतलेले पाहिजेत. एक किल्ल्यांची एक वेगळीच मॅनेजमेंट असते आणि ती दिली आहे शिवाजी महाराजांच्या त्या आज्ञापत्र रामचंद्र पंतांनी जे काय सांगितलं ना ते काय किल्ल्याची मॅनेजमेंट ही सगळी दिलेली आहे त्यांनी. द वाईज मॅन थिंग्स बिफोर ॲक्टिंग अँड फूल्स थिंग्स आफ्टर इट. तसं आहे ते की काय कुछ नाही होता चलो परवा इल्ले वगैरे असला प्रकार चालत नाही तिथं. पहिल्यांदा विचार करा सगळा, तुम्हाला काय येणार आहेत, गोंधळ होणार आहेत, धोके काय संभवतात, त्याला आधीच काउंटर कसे करायचं ह्याचा विचार करा आणि मग पाऊल टाका सगळ्या ह्याच्यातनं. तसंच केलं त्यांनी शिवाजीराजे. शेवटी शिकायचं काय ह्याच्यातनं, तर ही जी प्लॅनिंग आहे सगळ्या 260 किल्ले कसे काय प्लॅन केले असत, कुठला किल्ला घ्यायचा, कसं घ्यायचा, कुणाला पाठवायचं तिथं, सैन्य किती तिथं पाहिजे, दारुगोळा कसा वरती चढवायचा, तोफा कशावरती चढवायच्या, हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. शिवाजीराजांच्या सैन्यावर अगदी सैन्याचा 1,000 रुपये तरी महिन्याचा पगार जर का धरला एका सैनिकाचा, 2 लाखाचं पायदळ होतं महाराजांचं नसतं तिथं. याके सगळ्याचा खर्च, तो घोड्यांचा खर्च. शिवाजीराजे आग्र्याला गेले त्यावेळेला 8 हत्ती होते त्यांच्याबरोबर. ते हत्ती काय साधासुधा प्रकार नसतो, तो भयंकर खातो त्याच्यातनं. त्याला 200-300 किलो गवत लागतं रोज, तेवढेच रोट लागतात त्याला. आणि हे सगळं ते सांभाळायचं असतं, ते सगळं सांभाळलं महाराज. स्टेनलेस कॅरेक्टर शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि सेद औरंगजेब काय बघूया आपण. शिवाजीराजे ज्यावेळेला दक्षिण दिग्वी घेऊन परत येत होते ना, तर त्यावेळेला या धारवाडच्याजवळ एक बेलवडी नावाचं गाव आहे, तिथे एक मल्लम्मा नावाची बाई होती, तिचा नवरा वारला होता, त्याचं नाव मल्लासारख्या. पण ह्या बाईचे लोक यायचे महाराजांची घोडी पळव, कुठं सामान पळव असं करायला लागले. तर शिवाजीराजांनी आपल्या एका सरदाराला तिथं पाठवलं या बाईचा बंदोबस्त करायला. त्या सरदारांनी त्या बाईचा बंदोबस्त केला, पण शिवाजी महाराजांच्या त्या माणसांनी त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं हे महाराजांना कळल्यावर त्याला बोलवलं. त्याचा गुन्हा साबित झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढले. ताबडतोब शिक्षा आहे बघा. हे साधं सूत्र होतं, शिवशाही शिवशाही चालली का, स्वराज्य निर्माण कसं झालं आणि स्वराज्य का चाललं. एक साधं उदाहरण म्हणजे गुन्हा जर का शाबित झाला तर तात्काळ शिक्षा. म्हणजे 17 वर्ष पेंडिंग आहेत आणि द्यायचं का नाही ह्याच्यावर अजून चाललं आहेत, मग दयेचा अर्ज करावा वगैरे असला प्रकार काही नव्हता तिथं. काय तसलं काही ह्याच्यावर ना राज्य चालत नाहीत, स्टेट्स कधीही चालत नाहीत ते काय. आणि उत्तम काम केलं की ताबडतोब रिवॉर्ड, हे शिवाजीराजांचं साधं सूत्र होतं सगळ्या काय. मग त्या बाईनं तिथं एक ते चित्र जे शिल्प दोन कोरून घेतले, तिथे एका देवळात 2 शिल्प आहेत, ते काय ते शिवाजीराजे आहेत आणि आपलं ते मूल त्यांच्या मांडीवर ठेवते असं ते शिल्प कोरून घेतले. दुसऱ्या एका शिल्पात ते घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज तिनं कोरलेले आहेत. आणि तिनं एक काव्य कानडीतनं शिवाजी मल्लम्मा समरोत्सव म्हणून एक काव्य कानडीतनं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांचं कानडीतनं काव्य असेल अशी कल्पना येणार नाही. आत्ता बेळगावच्या लोकांना जाऊन सांगायला पाहिजे ना, कर्नाटकातल्या लोकांना सांगायला पाहिजे बाबा की महाराजांनी या बाईची लाज वाचवली सगळ्या ह्याच्यातनं, आणि म्हणून त्या बाईने लिहून घेतलेलं आहे ते काव्य. नाही तर बेळगावचं बेळगावी करायचं आणि गोंधळ घालत बसायचं तिथं, तसला प्रकार. शिवाजी महाराजांनी बेळगावला इतक्या वेळा मदत केलेली आहे सगळ्या ह्याच्यात, कर्नाटकातच मदत केलेली आहे सगळ्या ह्याच्यात. पण शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि औरंगजेब, औरंगजेब म्हटल्यावर थोडंसं घाबरलं होतं मला सुद्धा. त्याचं कारण असं आहे, याने अहो बापाला कैदेत टाकलं, भावांना मारलं, कारण त्याच्याशिवाय गादीवर येताच येत नव्हतं. भाऊ दिसला की मारायचं, म्हणजे आपली गादी मोकळी झाली. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसतो असतो तिथे. पण औरंगजेबाने त्याच्या मुलाला मारलं, सुलतान मेहमद, सुलतान मोहम्मद सुलतान म्हणून त्याचा थोरला मुलगा होता, त्याला मार. म्हणजे भारतात त्यावेळेला कोणीही माणूस मिळाला ना की एक अफवा अशी असायची औरंगजेबाने विषप्रयोग करून मारला त्याला म्हणून. असा औरंगजेब 89 वर्ष जगला. 24 ऑक्टोबर 1618 दोहदला त्याचा जन्म आहे, 20 फेब्रुवारी 1707 25 वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेब मेला. मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही त्याला सगळ्याच्या.
पण गंमत म्हणजे औरंगजेबाला ज्या वेळेला शिवाजीराजांचा मृत्यू झाला हे कळलं, त्यावेळेला औरंगजेब असं म्हणाला, हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजत आहेत, पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं. आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी यानं कधीही गैरवर्तन केलं नाही असं औरंगजेब न म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही कल्पना करा की औरंगजेब शिवाजी महाराजांच्याबद्दल असे उद्गार काढतोय, बापाबद्दल इतके चांगले उद्गार कधीही काढले नाहीत त्यांनी. ते शिवाजी महाराजांच्याबद्दल जर का काढत असेल तर आपल्याला कळून येईल की औरंगजेबसुद्धा एवढं कौतुक करत होता. एक प्रसंग म्हणून सांगतो, साधा खरा नाही येतो पण कॅरेक्टर कॅरेक्टर काय असते म्हणून तो प्रसंग सांगतोय की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे आणि त्याचे अलकाप चालले आहेत, म्हणजे हजरत सलामत, किबलाए दिनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोईउद्दीन, मोहम्मद औरंगजेब, शहनशाह गाझी आलमगीर, बाद असे किताब चालले आहेत. आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजोर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आँखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौज के सूबहदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामू जान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जहाँ बच गई, फिर 3 उंगलियाँ ही खोनी पड़ी इन्हें. यह है हमारे सिपह सालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सुबहदार इनायत खां बहादुर, शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए. यह है हबशी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए, हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कारतलब खां, यह रसूल बेग रोजबानी, ये मीरे आतिश तरबियत खां, ये खान जहां बहादुर बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हदा, ये रनमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा, तमाम सारे राजपूत बुंदेल तुर्क ईरानी अफगानी उज्बेकी हबशी मुगल फौजमन सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों क्यों शिवा को यह फतह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद हाथी घोड़े खजाना तोपे शिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत शराब नाच गाने मौज मस्त रिश्क को मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे. इस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने. हमने शिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवाजी घाघ है, चालाक है, धगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन दुश्मन के भी मजहब मजहबी कलाम औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा. ताकत कैरेक्टर चारित्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसे देऊन लोक चरित्र लिहून घेतात,
पैसे देऊन चारित्र्य नाही मिळत काही लोकांना, ते काय पुढे. द पर्पज ऑफ लाईफ इज टू डेव्हलप कॅरेक्टर. फार महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी आयुष्य असतं क्षणभंगूर असतं, एक लोकल चाललेली असते, आपण लटकायचं आपलं स्टेशन आलं की उतरून जायचं असला प्रकार आहे. पण तेवढ्या ह्याच्यात यू हॅव टू डेव्हलप युअर कॅरेक्टर, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या शिवचरित्रातनं शेवटी शिवचरित्रातनं शिकायचं काय मग, नुसतंच आपलं इथं स्मारक कुठं करायचं ह्याच्यावरनं 5 वर्ष काढत बसायचं तिथं काही नाही, त्याचा काय उपयोग येतो की पुतळे उभे करून काय मिळणार आहे, पुतळे काढून तरी काय मिळणार आहे सगळ्या. शेवटी असं आहे, मनात असतं सगळं ते. आणि जोपर्यंत आपण कष्ट करत नाही, मेहनत करत नाही, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा पुरावा करत नाही, तोपर्यंत आपल्याला दमदान त्याच्यासाठी कॅरेक्टर लागते सगळ्यात महत्त्व. हे आहे ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स आणि अष्टप्रधान मंडळ काय केले महाराजांनी बघू. हे सगळे मला किल्ल्यांचे फोटो आहेत ना, ते उद्धव ठाकरेंनी दिलेले. मी मॉरिशसला गेलो होतो भाषणाला, त्यावेळेला त्यांनी मला जाताना एक मोठीसला हे दिली होती सीडी. हा राजगड आहे, ही आहे सुवेळा, ही सुवेळा इकडं माचे, ही संजीवनी आहे इकडं पद्मावती, आणि हा बालेकिल्ल्यावर हा गुंदण दरवाजा आहे. आणि तो कसा कडेकाय टोकावर आहे बघा. मी एक आपला साधा हिशोब काढला होता, म्हटलं आपल्या या डेक्कन ट्रॅप जो आहे सगळा बॅसॉल्ट आहे, या बॅसॉल्टचं जर का आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर का काढली तर 2.7 आहे ती. आता काही ठिकाणी जांभ्या दगड आहे, काही ठिकाणी अगदी ॲव्हरेज धरा म्हटलं 1.7 धरून काढू, किती दगड लागला या किल्ल्याला राजगड बांधायला. तर साधा हिशोब मी काढला तर 3.5 लाख टन दगड लागलेला आहे. कुठनं आणला मार्ग नाही कळायला, तिथं काही माइन्स नाही आहेत, दगडाच्या खाणीबिणी काही कुठं दिसत नाही आहेत काही सगळ्या आहेत. मग दगड आणला कुठनं, घडवला कसा. पण गंमत आहे, एक सर्जाराव जेधे जो आहे कान्होजींचा मुलगा, त्याचं काही राजपुतांचं भांडण झालं, तर तो म्हणतोय की तुम्ही येऊन माझी क्षमा मागितली नाही तर मी राजांना सांगेन, स्वामींना सांगेन, मी शिवाजी महाराजांना सांगेन, मग ते तुम्हाला राजगडला नेऊन दगड ओढायला लावतील, म्हणून असं त्यांनी लिहिले तिथं सगळ्या काय. म्हणजे राजगडला नेऊन दगड हे ओढायची शिक्षाच होती पूर्वीच्या ह्याच्यातनं. पण इथं 3.5 लाख टन दगड लागलेलं आहे, कुठनं आणणं माहीत नाही. 24 वर्ष या किल्ल्यावर शिवाजी महाराज राहिले कोणत्या काय. पण त्या किल्ल्याचं मगाशी मी सांगितलं, एक किल्ला घेतला ना की त्या किल्ल्याचं भोवताल हा सगळा तो किल्ला कंट्रोल करतो. त्या किल्ल्यावर धान्य चढवावं लागतं नेहमी, रसद जी असते त्याच्यासाठी कोठारं असतात सगळ्या किल्ल्यांच्यावर, मोठी कोठारं असतात. आणि साधारणपणे पूर असं नाव असतं तिथं, त्या सिंहगडके इथं कोंढणपूर आहे, पुरंदरके इथं पूर नावाचंच गाव होतं, तर त्याचं नारायणपूर असं झालेलं आहे. पन्हाळा पाहिलं तर कोल्हापूर ही तिकी पेठ आहे, विशाळगड पाहिलं तर मलकापूर ही तिकी. अशा त्या किल्ल्यांच्या पूर नावाच्या गावातनं सगळी रसद येते. मग माणसं निवडायची सगळी, आणि ती चंगेभंगी नकोत. म्हणजे जर का हवालदार, म्हणजे किल्ल्याचा जो किल्लेदार असेल, मी महाराजांच्या त्या आज्ञापत्रात आहे की जर का त्यांनी फितुरी केली असा संशय जरी आला नुसता, तरी त्याला कुटुंब कबिल्यासकट पकडून आणायचा, आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मुणकं मारायचं, आणि ते गडोगडी फिरवायचं सगळ्या ह्याच्यातनं. एकही माणूस फितूर झाला नाही शिवाजी महाराजांचा त्यांच्या आयुष्यात. काय भयंकर शिक्षा आहेत या सगळ्याकडून. हात मला तर सारखे आपले महाराज दिसत आहेत तिथे, लोक आपल्या लोकांनी चित्र काढले, ते बसलेत आपल्या सिंहासनावर, त्याला वेळ नाही त्या माणसात. 18,306 दिवसांचं आयुष्य आहे, त्यातलं एक तृतीयांश सोडून देऊ, परंतु बाकी ह्याच्यात ते काय करत बसलेत, याचा गुन्हा साबित झाला का तोड त्याच्या हात, याचं काय झालं मार त्याचं मस्तक. आता काही इलाजच नव्हतं हो काही करायला, पण त्याच्याशिवाय राज्य चालवणार कसं. शिक्षा तुम्ही जर का दिली नाहीत, लॉज आहेत, जस्टिस आहे, अंमलात आणायला पाहिजे ना. पण सगळ्या ह्याच्यातनं तिथं इथं तोच प्रकार नाही आपल्याकडं. ते काय मला एक सांगा, शिवचरित्र खरंच कोणी वाचलं असतं ना आपल्या लोकांना ते, आणि दिल्लीला विशेषतः लोकांना शिकवलं जर का असतं, तर दिल्लीत जे आत्ता नुकतं प्रकरण झालं ते झालं असतं का मला सांगा. शक्य नाही ते त्याच्यातनं, अति अत्यंत अशक्य. शिवाजी राजांच्या त्या सगळ्या ह्याच्यात एवढी जरब बसली होती ते राजाच्या पाठलाग्यानंतर. लोकांनी किरकोळ गुन्हे केले नाही अशातला भाग नाही, पण शिक्षा ताबडतोब डोळे काढायचे, हात तोडायचे, मस्तक मारायचे, याच शिक्षा त्याच्यात. त्याच्याखेरी जरब निर्माण होत नाही. दरारा जो असतो, कर्र आणि फर, कर्रो फर म्हणतात, ते कर्रो फर निर्माण होत नाही त्याच्यात. म्हणजे या किल्ल्याची मॅनेजमेंट खूप अवघड असते सगळ्यात. आधी किल्ल्यावर जाणं अवघड, मग ते मा सगळे ते मॅनेजमेंट कशी काय असेल तुम्ही बघा, कल्पना करा. 260 किल्ले आणि एक नाही दोन नाही या सगळ्याच्यात, त्याची सगळ्याची पूर्ण मॅनेजमेंट करायची. पण ती त्यांनी करून दाखवली, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. पुढची घेऊ आपण की अष्टप्रधान मंडळ नेमलं.
हे काही साधन आहे. अष्टप्रधान शिवाजी महाराजांचे जे होते ते प्रत्येक माणूस केपेबल आहे त्या सगळ्याच्यातलं डिसिजन घेण्यात आणि त्याच्या प्रत्येकाच्या कामात तो केपेबल आहे. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यांना, तर त्यावेळेला त्यांना कळून आलं की आपली भाषा जी आहे मराठी, ही भाषा यावनी भाषेत लुप्त होत चाललेली आहे. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंतांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आपली भाषा लुप्त होती आहे. रघुनाथपंत हणमंत एक वकील होते, फार उत्कृष्ट वकील होते, फॉरेन अफेअर्स हे शिवाजी महाराजांचे सगळे बघायचे ते, त्याच्यात मिनिस्टर फॉर या सगळ्याच्यात. पण त्यांना बोलावलं आणि सांगितलं की भाषा आपली लुप्त होती आहे, तर तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा. म्हणून धुंडीराज लक्ष्मण व्यास याला बरोबर घेऊन 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली. त्यात याला राजकोश असं म्हणतात. किल्ला आपल्या शब्दाने अरेबिक येतो कला, त्याला म्हणून शिवाजी राजांनी दुर्ग, खंदक, त्याला परिखा, रेवणी, याला परिखा, वलयम, बालाई किल्ला, बाला म्हणजे वारसा, तर त्या बालाई किल्ल्याला आदित्यका असं त्यांनी नाव दिलेलं आहे. माची असते त्याला उपत्यका. ही सगळी नावं वेगवेगळी शिवाजी महाराजांनी डेफिनेशन्स त्याके तयार केल्या, 1400 शब्दांचा कोश निर्माण केला. कोश निर्माण करणारे शिवाजीराजे पहिले होते. एवढंच नव्हे, त्यांनी बाळाजी आवजीला बोलावलं, तरी बाळाजी आवजीचं, आणि त्याला सांगितलं की आपले पत्रांचे प्रकार किती आहेत, म्हणजे खुर्दखत आहेत, कौलनामे आहेत, मजरनामे आहेत. तो म्हणाला 80 प्रकार आहेत. ते म्हणाले सगळ्याचे मायने लिहा. नाही तर शिवाजी महाराजांची पत्र कशी जायची माहिती आहे का? अतरक्त खाने राजश्री शिवाजीराजे दाम दौलत हो व ब जानीब कारकुनान हाल व इस्तकबाल बिदानत की अजय शुहूर सन सभा अरवयन व हाल. काही कळते का बघा? काय कळणार नाही. इज्जत व रफत दस्त गावा शुजात व शाम तिंतिबा व इकबाल व इजलाल हमरा सैद आजम सैद सुलतान अज इ शिवाजीराजा सलाम सलामती अंजाम महुवल मुराद काही कळणार नाही. पण जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन घडवलं, त्यांनी मायने काढले, त्याला स्वस्ती श्री राज्याभिषेक शोक तीन नलसंवत्सर वैशाख बहुल द्वितीय हिंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतंस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ऐसी जे, अशी पत्रं जायला लागली. काहीतरी कळणं इतपत जायला लागली म्हणजे त्याच्यात. पण हे ट्रान्सफॉर्मेशन करणं, आणि आता ओरडत आहेत लोक, ही तर शिवाजी महाराज इथंच झाले ना. शिवाजी महाराजांनी आपली भाषा जगवली ना सगळ्याच्यातनं, आणि आता मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत त्याच्यात. रोज काहीतरी चाललं आहे. साहित्य संमेलनात कर्णबधिर लोकांना ब्रेल लिपी आणू हे शिकवावी म्हणून आत्ता ठराव झाला आहे तिथे. ते अहो ती डोळा नसलेल्या लोकांच्यासाठी असते तिथे, यांना दिसत नाही त्यांच्यासाठी ब्रेल आहे. कर्णबधिरांना वाचता येतं म्हणून त्याच्यातनं, ते त्याच्यासाठी ब्रेल कशाला पाहिजे. हा हे आमचे साहित्यिक आहेत सगळे चालले. याला पहिल्यापासून मी उरूस असं म्हणत आलेलो आहे त्या साहित्य संमेलनाला. उरूस ते मोठा उरूस चालतो तिथे सगळ्या, दरवर्षी चालतो सगळ्यांचे. तर हे पण त्यांनी एक ऑर्गनायझेशन निर्माण केले सगळ्यांच्या, त्यांनी ड्युटीज डिफाईन केल्या प्रत्येकाच्या. कुणी शिक्के कुठं उमटवायचे कुठल्या पत्रावर हे डिफाईन केलं शिवाजीराजे. पत्रांचे मायने डिफाईन केले. म्हणजे मराठीत पत्र लेखनशास्त्र जेवढं पुढं गेलेलं आहे तेवढं मला नाही वाटत कुठं असेल म्हणून. म्हणजे तुम्ही एक कागद जर का घेतलात आणि त्याला इमॅजिनरी 8 कॉलम्स उभे केले, तर त्याच्यातल्या त्याला सबंध रेग म्हणतात. म्हणजे सगळी रेग 8 कॉलम 7 असेल आणि मग 6 कॉलमची रेग, 5 कॉलमची रेग, 4 इकडचे 4 इकडच्या, याला दफा ते रेग, दफे रेग, दफा ते रेग, सबंध रेग, जिल्हा रेग, मजर रेग, असे त्या रेघावरनं डॉक्युमेंट काय ते कळतं आपल्याला. त्याच्यात लेखन प्रशस्ती म्हणून राजवाड्यांचा अप्रतिम आर्टिकल आहे का. आणि हे एवढं डेफिनेशन कोणी केलेलं नव्हतं, ते शिवाजी महाराजांनी इथं केलं. Doing should not be confused with getting done. हे शिवाजीराजांनी कशासाठी केलं? या लोकांच्याकडनं काम करून घेण्यासाठी केलं. नाही तर सगळे लोक मी करतो मी करतो म्हणून खांद्यावर घेतात आणि एक ना धड बारावर गिंध्या, तसं नाही आहे. नॉट ओनली डू इट शुड नॉट बी कन्फ्यूज विथ गेटिंग डन, यू मस्ट गेट द वर्क डन फ्रॉम युअर सबॉर्डिनेट्स. यू मस्ट फॉर्म अ टीम फर्स्ट, यू डिफाईन अ टीम. तुम्ही त्यांना जॉब द्या, तुम्ही त्यांना डेडलाईन्स द्या आणि मग त्यांच्याकडनं काम करवून घ्या सगळ्याकडे. हे फार महत्त्वाच्या गोष्टी शिवाय त्याच्यातल्या पत्रातली अनेक वाक्य आहेत, आपण पुढचं बघू काय. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज, डिसओबिडियन्स, माणकोजी 10 तोंड, ट्रिकेरी, खंडोजी खोपडे, बघूया काय. हा शिवाजी महाराजांचा पहिला सरनोबत होता माणकोजी 10 तोंडे. घोडदळाचा होता तो, घोडदळाचा आणि पायदळाचा वेगवेगळे सरनोबत असतात. मला एक मोडीतला कागद मिळाला, तो आजवर काही कोणी वाचलेलं नाही, कारण सगळ्यांनी माणकोजी 10 तोंडे, बाबासाहेबांनी त्याला रिटायरमेंट तर करून पेन्शनसुद्धा चालू केले त्यांचे शिवचरित्र. पण तसं नाही आहे,
त्या कागदात असं लिहिले, माणकोजी 10 तोंडे सरनोबत हुकूम मानिनासे झाले, म्हणून राजगडाखाले शिवपट्टण येथे हातपाय तोडून मारले, असं लिहिले ते काय सरनोबताला मारलो दे ऐकेन असं झाला तो, म्हणून राजगडच्या खाली तिथं पाल बुद्रुक नावाचं गाव आहे, तिथं शिवाजी राजाने एक पेठ वसवली होती, त्याचं नाव शिवपट्टण, खेड शिवापूर नाही बरं का ते, हे वेगळं आहे, राजगडचे आयन पायथ्याशी येते का, खूप उल्लेख आहेत शिवपट्टणचे, पण त्याला शिवाजी राजांनी इथं मारला, नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज या सगळ्या घेतला. आणि दुसरा जो आहे की याने फितुरी केली खंडोजी खोपड्यांनी त्या अफजल खानाच्या वेळेला, याला मदत केली होती शिवाजी राजांनी. हा उतरोळीचे देशमुखीबद्दल, या भोरक्याजवळ उतरोळी म्हणून गाव आहे बघा, तिथले जे उतरोळीचे या देशमुखीबद्दलचा वाद चालला होता, शिवाजी महाराजांनी याला मदत केली, पण एवढं असून ती मदत मनात न आणता हा माणूस अफजल खानाला जाऊन मिळाला. आणि मग तो नंतर मुजऱ्याला यायला लागला, त्याची रदबदली कान्होजी जेध्याने केली, पण तरीसुद्धा शिवाजी राजांना डाचत होतं की यानं फितुरी केली आहे, याला शिक्षा तर झालीच पाहिजे, आणि कान्होजींनी रदबदली केली. म्हणून एक दिवस हा आला असताना महाराजांनी त्याचा एक हात आणि एक पाय तोडून टाकला तिकडे. मग कान्होजी आला ओरडत, कान्होजी जेधे ओरडत आले की मी रदबदली केली असताना तुम्ही कशाला याला असं शिक्षा केली. तर शिवाजी राजे म्हणाले, याचा गुन्हा तर मस्तक मारायचाच आहे, पण तुम्ही रदबदली केली म्हणून एका हाताने एका पायावर सोडून दिला याला म्हणून ते, पण नाहीतर त्याला शिक्षा खरं म्हणजे मृत्यूदंड ही एकच शिक्षा त्याला होती. पण त्यांनी या सगळ्या नैतिक मूल्यांवर शिवाजी महाराजांनी कोर ते कोर व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या शेवटी शेवटी आपल्या व्हॅल्यूज कशा असतात, आपल्याकडे क्वालिटीज कशा असतात, आपण त्या क्वालिटीज डेव्हलप कशा करायच्या, आपल्याच व्हॅल्यूंची जाणीव आपल्याला होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं सगळ्या, की ही हू इज फर्म इन व्हॅल्यूज मोल्ड द वर्ल्ड टू हिमसेल्फ. स्वराज्य, एक छोटंसं एक राज्य, एक छोटंसं जग शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी निर्माण केलं ते, पण का केलं त्यांनी, तर हू ही वॉज फर्म इन व्हॅल्यूज, या ज्या शिक्षाभिक्षा आहेत सगळ्या, की स्वतःच्या एकूण वागणुकीतनं एक आदर्श निर्माण करायचा हे शिवाजी राजांनी, आणि इतक्या लोकांनी कौतुक केलं त्यावेळेच्या कॉन्टेम्पररी फ्रेंच लोकांनी केलं आहे, पोर्चुगीजांनी केलेलं आहे त्यांचं, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे जे प्रवासी आले त्यांनी त्यांच्या कानावर पडलेली माहिती. शिवाजी महाराजांच्यावर पोर्तुगीजमधलं चरित्र 1699 लिहिलं गेलं आणि 1730 पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध झालं, कॉस्मी द गार्द यांनी ते लिहिलेलं चरित्र होतं सगळ्या क्यान, एकॅर्डी अँड रिडेन्शन अल्टिमेट सॅक्रिफाईस ऑफ देशपांडे आणि रामजी पांगेरा, बघूया काय आहे. का बाजीप्रभूंनी आपले प्राण दिले, मुरारबाजीनं दिले, तानाजी मालुसऱ्यानं दिले, बाजी पासलकरांनी दिले, अनेक लोक गेले त्याच्यात, का गेले? शिवाजी राजांनी एक भावना या सर्वांच्या मनात निर्माण करून ठेवलेली होती, की आपण स्वराज्याच्या कामासाठी खर्ची पडलो तर शिवाजी राजे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत, ही ती भावना सगळ्यात, ही फार अत्यंत महत्त्वाची भावना शिवाजी राजांनी निर्माण केली, आणि म्हणून हे सगळे लोक गेले ते. नाही तर काही आमिष नव्हती ह्यांना, काही नव्हती, पण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. त्याला मुरारबाजी देशपांड्याला तर दिलीर खान सांगत होता तिथं, तुला कौल देतो, तू ये मनसबदारी देतो, तो म्हणाला शिवाजी राजांचा मी माणूस आहे, मला तुझा कौल नको. त्याच्यात एक रामाजी पांगेरा आहे, आपण येईलच तो नंतर त्याच्यातनं, पण ही सगळी मंडळी जी आहेत, हा रामाजी पांगेरा एक छोटासा किल्ला आहे, या कणेरा नावाचा किल्ला आहे, ही सातमाळा रांग आहे ना, म्हणजे तुम्ही आपल्याकडं सह्याद्री जो पसरलेला आहे ठीक आहे, आडव्याग्या सगळ्या रांगा आहेत, सह्याद्री असा समांतर आहे समुद्राला, पण आडव्याग्या रांगा आहेत, वरती डोलबारी रांग आहे, मग शैलबारी शैलबारी आहे, मग डोलबारी आहे, मग अजंठा सातमाळा आहे, अगदी आचल्यापासून ती अंकाई टंकाईपर्यंत जाते, म्हणजे आचला आहे, आहिवंत आहे, वणी आहे, रवळा आहे, जवळा आहे, तिथे कणेरा म्हणून एक किल्ला आहे, पुढे धोडप आहे, कांचन आहे, त्याच्यात राजधेर आहे, कोळधेर आहे, चांदवड आहे, अंकाई आहे, टंकाई, अनेक किल्ले आहेत त्या सगळ्या, त्याच्यात कणेरा किल्ल्यावर हा होता. आणि कणेराला परत दलीर खानाचा वेढा बसलेला होता, दलीर खानाचा वेढा असताना हा वर्ण रामाजी पांगेरा तरुण मुलगा होता, हा म्हणाला निदान करावायचं, आपले सोबती असतील ते उभे राहणे, तो म्हणाला चालून जायचं त्यांच्यावर, काय व्हायचं ते होईल, 600 मावळा उभा राहिला सरासरा, आणि सगळे वर्ण आले दलीर खानावर तुटून पडले. दलीर खानाची अंगोली एकदा त्या पुरंदरच्या इथं तोंडात गेली होती, परत ती गेली इथं कणेऱ्याच्या इथं, पण या लढाईत हा रामाजी पांगेरा मारला गेला, त्याचं शव घेऊन लोक वर गेले, कारण शिवाजी महाराजांनी नंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईचं सांत्वन केलेलं आहे. एक उदाहरण सांगतो मी, कर्नाटकातले लोक शिवाजी राजे दक्षिण दिग्विजयाला चाललेले असताना इथं कोप्पळ नावाचं गाव आहे बघा, त्या कोप्पळचा जो किल्ला आहे तिथं अब्दुल रहीम खान मियाना आणि हुसेन खान मियाना असे दोघं भाऊ तिथले जनतेला त्रास देत होते, म्हणून शिवाजी राजांनी आपलं एक सैन्य पाठवलं, आमिरवाला पाठवला त्यांनी,
तिथे की लढाई झाली ते का नागोजी जेधे म्हणजे कान्होजी जेधेंचं नातू सारख्या रावाचा मुलगा मारला गेला, त्याला बाण लागला इथं. आता कान्होजी जेधेचं वय किती असेल? त्याचं असेल 17-18 वर्षाचं वय. त्याची जी बायको होती तिचं नाव गोदूबाई. तिचं वय किती असेल? 12-13 वर्षाचं वय असेल. आयुष्य आयुष्य म्हणजे काय माहीत नाही, विवाह म्हणजे काय ते माहीत नाही. ती गोदूबाई सती गेली कालीला, ती मुलगी चितेवर चढली. शिवाजीराजे परत आल्यावर जेव्हा कळलं, कारण त्यांना जेध्यांच्याबद्दल एवढा जिव्हाळा होता की स्वतः शिवाजीराजे भेटून आले आणि त्यांनी सांत्वन केलं. तिथं वृंदावन आहे, तुम्ही कारेला कधी गेलात तर तिथं वृंदावन आहे या सगळ्याचं. त्यामुळे रिटेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि शिवाजीराजे ट्रेनिंग देत असत लोकांना, 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं. काय होतं देवजण आहे तिथं, पण ते ट्रेनिंग देत होते वगैरे वगैरे, याचे उल्लेख समकालीन लोकांनी केलेले आहेत. म्हणून तुम्हाला ही माणसं निर्माण करणं हे महत्त्वाचं असतं, अनुयायी निर्माण करणं, समविचारांचे अनुयायी. इफ यू वॉन्ट टू प्लॅन फॉर 1 इयर द प्लॅन कॉर्न, इफ यू वॉन्ट टू प्लॅन फॉर 30 इयर्स प्लांट ट्रीज, बट इफ यू वॉन्ट टू प्लॅन फॉर 100 इयर्स प्लांट मेन. तुम्ही माणसं तयार करा, स्वतःच्या विचारांचे अनुयायी तयार करा. ते काय अलायन्स कुतुबशाही आणि आदिलशाही, कुतुबशाहीशी बघूया काय ते सत्यातलं. स्वतः शिवाजीराजे गोळकोंड्याला गेले, अक्कण्णा मादण्णा आणि जनार्दन पंत आणि रघुनाथपंत हणमंते यांच्यामुळे शिवाजीराजे या तानाशाहला भेटायला गेले. अबुल हसन तानाशाह कुतुबशाह तिथं होता त्या वरती. दाद महालात भेट झाली. हा खरं भेटायला तयार नव्हता, मिठी मारायला तयार नव्हता शिवाजी महाराजांची, कारण फार जवळ याच्या गेलं तर हा कोथळा काढतो नाही तर बोटं बिटं छाटतो वगैरे, असे सगळे एकूण प्रसिद्धी असल्याकारणानं तो नकोच म्हणत होता. तरी त्याला भरीला घातलं लोकांनी आणि मग त्यांनी मिठी मारली महाराजांना. नंतर त्याला कळलं काहीच झालं नाही आपल्याला वगैरे. मग त्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी सैन्य दिलं, खंडणी दिली आणि मग पुढं शिवाजी महाराजांनी तो दक्षिण दिग्विजय केला. पण एवढंच नाही, त्यांनी पुढच्या वर्षी शिवाजीराजांनी विजापूरशी अलायन्स केला. त्यांनी पुढचा हा जो आहे त्याच्यातनं की विजापूरशी अलायन्स जो आहे हे फार गमतीदार आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांचा पाठलाग जो करत होता पन्हाळगड ते विशाळगड, हा सिद्धी मसूद म्हणजे कर्नूलचा नवाब सिद्धी जहार त्याचा हा जावई, हा त्यावेळेला वजीर होता तिथं. हा सिद्धी मसाऊद वजीर असताना शिवाजीराजांनी तह केला, म्हणजे तू लेका माझ्या पाठलागावर आला होता, तुला आता बघतो काय करायचं, असं नाही केलं ते. पण त्यांनी आदिलशाही कुतुबशाही आणि मराठ्या सगळ्यांना एकत्र झालं कडं की वर्किंग टुगेदर इज सक्सेस, की जे आपल्याला कधी जमलेलं नाही आजवर. आपला फुटीचाच इतिहास आहे, जमिनीच्या तुकड्यावर न भाऊभाऊ नरडीचा घोड घेतात एकमेकाच्या, अशी परिस्थिती आहे तिथे. ह्यांनी त्यांची वरात कापायची, त्यांनी यांची पंगत कापायची, असला एकूण प्रकार सगळा ते इतिहासात दिसायला लागतो सगळा. पण वर्किंग टुगेदर इज सक्सेस या सगळ्या केल्या. एकत्र येऊन जॅपनीज माणूस असतो ना एखादा, मी आता जपानला गेलो असतो, तुम्ही कोणालाही त्याला विचारा तो आय बिलॉंग टू सोनी कॉर्पोरेशन असं म्हणतो तो. त्याच्यात म्हणजे सोनीला सुद्धा हा माझा माणूस आहे आणि त्याला वाटत असतं की मी सोनीचाच आहे. जन्मभर जपानमध्ये 2 गोष्टी कधीही सुटत नाहीत, एकदा तो नोकरीला लागला की अजन्म तिथं नोकरी करतो, आणि दुसरं म्हणजे ज्या बाईशी लग्न करतो त्या बाईशीच तो राहतो तिथं. अमेरिकेसारखं सारखं आपलं चाललं आहे डायव्हर्स आणि असला प्रकार नसतो. त्यामुळे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. तिथं अकियो मुरिता म्हणून तुम्हाला पुस्तकं वाचायची जर का असतील तर त्याचं मेड इन जपान म्हणून त्याचा अत्यंत सुंदर ऑटोबायोग्राफी आहे अकियो मुरिताची. त्याच्या ताब्यात सोनी कॉर्पोरेशन आली 42 वर्षाचा हा होता आणि त्यानं ती पुढे कशी आणली, नंतर तो पुढे चायनालासुद्धा कसा गेला, अमेरिकेत त्याला कशी बोलवून त्यांनी लेक्चर्स दिली. मी ज्यावेळेला कमिन्सला होतो मुद्दामहून रिसेप्शनमध्ये मी एक बोर्ड लावलेला होता, त्याच्यात त्याने एक पॉलिसी दिली होती. त्याच्या पुस्तकात ठाई ठाई पॉलिसीज दिल्या जॅपनीज पॉलिसीज कशा, कारण ते फेस्ट कॉम्पिटिशन, फार मोठी कॉम्पिटिशन त्यांना कोरियाकडनं झाली, तायवानकडनं झाली त्यावेळेला. आता चायनाकडनं सगळ्यांनाच कॉम्पिटिशन मोठी आहे. आणि मी अमेरिकेत असताना मला कॅलिफोर्नियामध्ये तिथल्या लोकांनी आपल्या मुलांच्यासाठी चायनीज गव्हर्नन्सेस ठेवायला सुरुवात केलेली आहे, कारण याच्या पुढचं आता जे काय आहे ते सगळं चीनचं आहे म्हणून. पण त्यावेळेला हा त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यात की द नेचर ऑफ बिझनेस इज टू ऑब्सोलिट युअर ओन प्रॉडक्ट, इफ यू डोंट डू इट अवर कॉम्पिटिटर्स विल डू इट फॉर अस. हे त्या याचं मॅग्झिम आहे किंवा मोरिताचं. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की वर्किंग टुगेदर इज सक्सेस या सगळ्याच्यातला. आठ, विजन कॉन्सेप्ट ऑफ स्वराज्य इंट्रोडक्शन ऑफ मॅरिटाईम पॉवर. स्वराज्य मी सांगितलं त्याच्यात की स्वराज्याची जी स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ त्यात एखादा किल्ला निर्माण केला त्या किल्ल्यात ती स्ट्रेंथ नसती, किल्ल्याच्या त्या तटबंदीत नसती,
स्ट्रेंथ नेहमी माणसात असते, माणसांच्या मनात असते. या सगळ्याच्यात माणसं जपणं महत्त्वाचं असतं. किल्ला एखादा गेला तर किल्ला जिंकून घेता येतो, अर्थात त्याच्यात प्राण खर्ची पडतात, पैसा जातो, वेळ जातो, तरी पण माणसं मात्र एकदा तयार केलेली असतात. ती जर का गेली, तानाजीसारखा एक माणूस गेल्याच्यानंतर शिवाजी राजांनी जो शोक व्यक्त केलेला आहे तो शोक फार मोठा आहे सगळ्याच्यात. की अनेक वेळा शोक व्यक्त केला, माझी माणसं गेली. ते सूर्यराव काकडे गेला सालेरच्या मैदानावर, तो ते लहानपणापासून आहे सूर्जी काटके, ते 10 लोकात होता. शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेलेले ते. एक एक माणसं जपणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि शिवाजी राजांनी माणसं जपली होती, पण हे किल्ले बांधले. खर्च किती आला असेल कल्पना करा. 2 पत्रं मिळाली आहेत त्यांची, आणि ती आमच्या बावडा दप्तरमध्ये मिळाली. रामचंद्र पंत अमात्याच्या हस्ताक्षरातली आहेत. शिवाजी राजांनी 2 बजेट्स मांडलेली आहेत, दोन्ही 70-71 सालचे आहेत, 1670 किंवा 1671 आसपासचे आहेत. 1,75,000 होनांचं एक आहे की प्रत्येक किल्ल्याला काय 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 खर्च कसा करायचा. त्यांचे सगळे लोक आले म्हणाले एवढे पैसे कुठनं आणायचे, तर शिवाजीराजे म्हणाले तुम्ही फक्त काम करा, किल्ले मजबूत करा, पैसे कुठनं आणायचे ते मी बघतो ना, आहे ना सुरत बिरत सगळं आपल्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. पण 1,75,000 रायगडसाठी 50,000 होऊन आहेत. गच्ची आहेत, तळी आहेत, कोले आहेत, कोले म्हणजे कौलं आहेत, तळी असतात ना ती, त्याला भोकं पडायला लागतात, भूकंपामुळे पडतात, भांड्यांचा आवाज होतो, म्हणजे तोफांच्या आवाजामुळे सच्छिद्र व्हायला लागतात, त्याच्यात शिसं टाकावं लागतं, दरवर्षी साफ करावे लागतात. रायगड के जाऊन बघा, त्याला साफ करायची व्यवस्था आहे सगळ्या टाक्यात तिथं. तर ते सगळं हे समुद्र आणि हे जे आहे. आता हा जो एक किल्ला पडलेला आहे याचं नाव आहे पद्मदुर्ग. जंजिरा घेता आला नाही म्हणून शिवाजी राजांनी त्याच्या समोरच्या बेटावर किल्ला बांधला. ते म्हणतात हापशी फौज सगळ्या फौजा जेर करतील तिथं किल्ला. आणि म्हणून त्यांचं एक जिवाजी विनायकाला लिहिलेलं फार मोठं पत्र आहे की पद्मदुर्ग वसवंत राजपुरीचे उरावर दुसरे राजपुरी निर्माण केले आम्ही. मुंबईला खांदेरीसुद्धा इंग्रज चालून आले, सिद्धी चालून आले, पण मायनाक भंडारी किल्ला बांधत होता, इंग्रजांच्या नाकावर ठेचून बांधला त्या पोर्तुगीजांच्यासाठी, म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग बांधला. हे काही सामान्य गोष्टी नाहीत, बेटावर किल्ले आहेत हे सगळ्याच्यात. सामान सुमान तुम्हाला मेनलँडवरनं न्यावं लागतं सगळ्याच्यातनं, लॉजिस्टिक सगळे सप्लायज आहेत ते सगळे मेनलँडवरनं करावे लागतं. पण तोपर्यंत आरमार झालेलं होतं हे शिवाजी राजांनी करून दाखवलं, त्यामुळे स्वराज्य त्यातनं निर्माण केलं आणि सार्वभौम राज्य झाले. आणि शिवाजी राजांनी नाणी पाडली त्यावेळेला, राज्याभिषेक स्वतःला करून घेतला आणि नाणी पाडली. ते की हे झेंडा होता, भगवा झेंडा असल्याचा उल्लेख कुठे माहिती आहे? शिवाजी राजे आग्र्याला गेले ना तेव्हा परकालदासांनी लिहिलेले की तिथं 8 हत्तीणी आहेत, 1 हत्तीवर शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, ते झेंड्याचा रंग नारिंगी, त्याच्यावर सोन्याचं काम केलेलं आहे, शिवाजी महाराज पालखीत बसलेले आहेत, त्याला चांदीचा पत्रा मारलेला आहे, त्याचे घोर सोन्याचे आहेत, असे सगळी वर्णनं तिथं उपलब्ध आहेत. राजा सरळ नाकाचा आहे, बारीक मिशी आहे, सगळी ती महाराजांची वर्णनं त्यांची चित्राशी ती जुळणारी आहेत. पण हे स्वराज्य हे सगळं निर्माण करणं हे बघा, शिवाजी राजाने हा कॉन्सेप्ट होता ना स्वराज्याचा, लोकांना एक ड्रीम विकलं, एक स्वप्न विकून टाकलं त्याने त्याच्यात. आणि हे दुसरं म्हणजे मॅरिटाईम पॉवर. 300 वर्ष आरमार नव्हतं महाराष्ट्रात, ते शिवाजी राजांनी आरमार निर्माण केलं. त्याच्यात कसं केलं असेल तर मी खूप त्याला सांगता येईल खरं, पण गंमत म्हणून सांगतो की शिवाजी राजांनी 3 ठिकाणी बोटी बांधायला काढल्या. एक पेणकेजवळ आहे, तिथनं भोगावती नावाची नदी वाहते, ती कारंजाची इथं समुद्र धरमतरच्या खाडीत येते ती. त्याच्यानंतर कल्याण आणि भिवंडीला 20-20 गुरवा बांधायला काढल्या. आणि हे पोर्चुगीज लोक बांधत होते बरं का. रोई लेंता व्हेगश आणि फेरना व्हेगश हे बापलेक, त्यांच्याबरोबर 400 लोक होते. आणि महाराजांचं एक पत्र मिळालं आहे, ते वसईचा जो कॅप्टन होता पोर्चुगीज कॅप्टन अंतोनियो द मेलो द कास्ट्रो त्याला लिहिलेलं पत्र आहे की आमची जहाजं लाकूड फाटा घेऊन येतील इकडं आणि आमच्या गुराबा इथनं बाहेर जातील, तर तिच्यावर तोफा डागायच्या नाहीत. तर तो माणूस घाबरला, हे नवीनच प्रकरण आहे काहीतरी म्हणून, म्हणून त्यांनी तो कागद पाठवला गोव्यात. गोव्यात मिटिंग झाली मोठी, इन्क्विझिशनचे लोक आले होते, इन्क्विझिटर्स असतात तिथं, वास्कोशेलस म्हणून होता, सगळी मंडळी बसून त्यांनी सांगितलं की शिवाजी प्रबळ होत चाललेला आहे, त्याला उघड उघड विरोध करायचा नाही पण आत्म विरोध करा काय झालं. त्यांना काही जमलं नाही. 64 साली ते आरमार समुद्रात आलं शिवाजी महाराजांचं. इंग्रजांचं पत्र आहे त्यावेळेला आलेलं की महाराजांचं आरमार समुद्रात आलं आहे, पण त्यांच्या होड्यांची क्वालिटी एवढी फडतूस आहे की आमच्याकडे जर का एक फ्रिगेट असेल तर आम्ही उडवून टाकू, असं म्हणणारे इंग्रज केवळ 15 वर्षानंतर म्हणायला लागले दो स्मॉल मराठा क्रिपिंग बोट्स डिसीवस टू ॲडमिरेशन, म्हणजे त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात. आणि पुढचं वाक्य इंग्रजांचं असं आहे की अशा होड्या इंग्रजी आरमार धाव्यात. ब्रिटानिया रूल्स द वेव्ज, ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्ज, असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत. 15 वर्षापूर्वी काहीतरी वेगळंच म्हणत होते, आता म्हणतात अशा एवढे पाहिजे आमच्याकडं. फार गमती आहेत या सगळ्या बघताना. इथे एक तुम्हाला गंमत जाता आता दाखवतो, हे अर्थात हा नकाशा भारत इतिहास संशोधक मंडळात आहे.
आणि त्याच्यात इथं एक वरती आहे तो गलबताचा प्रकार आहे हा. गलबत, गॅलीज, पगार, मंजी, बतेले, गुर्राबा या सगळ्या जहाजांचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे आहे हा बघा इथं ते का, हा सेखोजी होता त्यावेळेला आंग्रे कान्होजीचा मुलगा होता आणि तो सरखेल असल्या कारणानं तिथं त्याला अब्दागिरीचं मान होतं म्हणून त्या जहाजावर एक अब्दागिरी लावलेली आहे इथं. हे त्याचं निशाण आहे आणि ह्याला म्हणायचं पटका, म्हणजे जरी पटका जो होता तर हा पटका आणि हे निशाण आहे महाराजांचं त्याच्यातला. ठीक आहे, या सगळ्या ही गुहे गुराब आहेत आणि हे गलबत आहे. तर मॅरिटाईम पॉवर इंट्रोड्यूस केली, किनारे सुरक्षित केले. हे शिवचरित्रातनं परत लोक शिकले जर का असते तर मग 26-11 प्रकरण झालं नसतं ते काय नाही, मुळीच झालं नसतं. कसा बेसाप वगैरे काही आलं नसतं, इथं काही झालं नसतं ते काय. आमची किनारपट्टी सुरक्षित नाही, आमच्या बॉर्डरच सुरक्षित नाहीत कुठनाही. रोज लोक येत आहेत जात आहेत ते काय. मला एकदम मी म्हटलं हो काय झालं आहे आपल्या देशाचं सगळ्या काय, काय धर्मशाळा झाली आहे. एक जण म्हणाले धर्मशाळा चांगला शब्द आहे, उकिरडा म्हणा म्हणाले तर का झाला. पण वेअर देर इज नो विजन पीपल पेरिश. शिवाजीराजांनी हल्ला केला होता बघा पन्हाळगडावर, नेतोजी उशिरा आला, समयास कैसा पावला नाहीस म्हणून काढून टाकलं त्याला. पण 1000 लोक महाराजांचे मेले, ही वॉज आउट नंबर्ड बाय द आदिलशाही ट्रूप्स आणि 1000 लोक मारले गेले. परत शिवाजी महाराजांनी ही चूक केली नाही, ही नेवर रिपीटेड द मिस्टेक सी मेड. त्यामुळे त्याच्यातनं ते शिकले. दुसरं म्हणजे नेपोलियन रशियात गेला होता 1812 झार अलेक्झांडर जो होता त्याच्याशी करार झाला होता. नेपोलियन 600,000 लोक घेऊन गेला आणि त्याचा झारशी करार होता युरोप जिंकायचा ना अर्धा रशियाने घ्यायचा ना अर्धा फ्रान्सने घ्यायचा म्हणून. तर झार काही करेना म्हणून नेपोलियन म्हणाला मी पहिल्यांदा झारला चोडवतो म्हणून रशियात गेला. आणि तिथं त्याला कोसॅक्सनी त्रास दिला, फार त्याला भयंकर त्रास झाला. तेवढ्या थंडी पडली ती रशियातली थंडी, -20-25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरने नेपोलियनची वाताहत केली पार. 600,000 लोक घेऊन गेलेला नेपोलियन हा फक्त 70-80 हजारांशी परत आला लोकांना, जिवंत परत आला. त्याचे जे मार्शल्स होते, 24 मार्शल्स होते ते, त्यातला मार्शल मिशेल ने, त्याला ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव्स असं म्हणतो हा नेपोलियन, तर मार्शल मिशेल ने म्हटले जनरल फॅमिन अँड जनरल विंटर रादर दॅन द रशियन बुलेट्स हॅव कॉन्कर्ड द ग्रँड आर्मी. इथलं ग्रँड आर्मीचा पराभव कुणी केला, वेपन्सनी नाही केला, जनरल फॅमिननी केला आणि जनरल विंटरनी केला. तिथला जो हिवाळा आहे तोच त्यांचा जनरल आहे सगळ्याच्यात. मग औरंगजेब इथं होता, 25 वर्ष औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन आलेला इथं होता. आदिलशाही घेतली, कुतुबशाही घेतली त्यांनी 86-87 89 संभाजीरायांना पकडून मारलं. 3 नोव्हेंबर 1989 रायगड घेतला, महाराजांचं तख्त बहुतेक त्यांनीच नेलं. त्यामुळे इथं राजा नाही, राजधानी नाही, तख्त सिंहासन नाही, अशा अवस्थेत महाराष्ट्र पुढची 18 वर्ष लढत राहील त्याच्यात. मग कोण आहे आमचा जनरल इथं सगळ्याच्यात? आहे ना, महाराष्ट्र भूमीला लागलेला आहे मोठा जनरल आहे आणि त्याचं नाव आहे जनरल सह्याद्री. त्या सह्याद्रीनं इथं आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. पण वेअर देर इज नो विजन पीपल पेरिश. पुढचं बघू आपण काय. करेज, हे तर काही वेगळं सांगायला नको शिवाजी महाराजांचं करेज, पण जावळी आणि बॅटल ऑफ वणी दिंडोरी बघू काय. हे महाबळेश्वर आहे, इथनं सगळ्या उतरायच्या वाटा आहेत सगळीकडे. पलीकडं जोर म्हणून एक खोर आहे, इकडे काही किल्ले आहेत केंद्रगड बिंदळगड वगैरे. हे रडतुंडीच्या घाटातनं इकडून रडतुंडीतनं उतरता येतं सगळ्याच्यातनं. पण शिवाजीराजांनी काय केलं, शिवाजीराजांनी फार गंमत केली इथं या सगळ्याच्यात, की इथं जावळी आहे, इकडं प्रतापगड आहे ह्याच्यातनं, तर आपलं काही सैन्य त्यांनी इकडून पाठवून दिल्यावर जावळीचे लोक इकडं आले बरं का मोऱ्यांचे. त्यावेळेला शिवाजीराजे आत्ताचा जो एल्फिन्स्टन पॉईंट आहे त्याचं नाव आहे पूर्वीचं पांगळा. मी पांगळा म्हटल्यावर कळणार नाही म्हणून एल्फिन्स्टन पॉईंट असं सांगावं लागतं मराठीतनं नीट समजावून हल्ली लोकांना, त्या घरीच काही कळत नाही. पण इथनं शिवाजीराजे निसणीवरनं उतर, निसणी म्हणजे निष्करणी म्हणजे शिडी, म्हणजे ती वाट अतिशय अवघड आहे. या अगदी त्याला तळ दिसायला लागतो आपण तिथे उभे असलो ना तर 2000 फूट खाली येते. नुसत्या दगडात खोबणी केलेल्या आहेत त्याच्यांना. स्वतः शिवाजीराजे 2500 लोक घेऊन उतरले, स्वतः माणूस उतरला आणि जावळीवरच आले एकदम. मोऱ्यांचे लोक इकडं, महाराज तिकडं, जावळी तिथं, आणि जावळी मारली त्यांनी सगळे. पण त्याला जे करेज लागतं सह्याद्रीतनं उतरायचं, कारण तुम्ही बघा बारक्या बारक्या वाटा होत जातात आणि पाय थरथरायला लागतात त्याच्यातनं. पण तरी शिवाजीराजांनी एक बाकी सगळे सगळे त्यांचं आयुष्य हे केवळ करेजवरच आहे अवलंबून. पण ही सुद्धा एक माहीत नसलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे सगळ्याच्यातनं. या महाबळेश्वरवरनं शिवाजी महाराज कसे उतरले ते सगळे एपिसोड ऑफ जावळी. आणि दुसरा जो आहे वणी दिंडोरी, शिवाजी महाराजांनी सांगितलं मी सुरत जी लुटली ना दोनदा लुटली त्यांनी. एकदा शिवाजीराजांनी 64 साली लुटली आणि एकदा 70 साली लुटली. शिवाजीराजांनी पहिल्यांदा 5000 घोडी नेली होती, प्रत्येक त्या घोड्याबरोबर एक रिकामं घोडं होतं.
की लूट टाकून वेगाने परत यायचं म्हणून. पण नंतर 6 वर्षात शिवाजीराजांना मुघलांचा अंदाज आला, त्यांची एकूण ताकद, त्यांच्या एकूण वेग बिग सगळ्याचा अंदाज आल्यामुळे शिवाजीराजे 70 साली बैल घेऊन गेले तिकडे सुरतेला. आणि मग ते परत येत असताना मुल्हेरकी पेट लुटली आणि मग त्या सातमाळा रांगेतनं खाली येत होते महाराज. कांचनबारी म्हणून आहे, कांचन किल्ल्याच्या जवळ ती कांचनबारीची खिंड आहे, तिथनं शिवाजीराजे खाली उतरले आणि मुघल वैजापूरहून आले. त्याच्यात दाऊद खानाचा माणूस होता, दाऊद खान कुरेशीचा, इखलास खान म्हणून होता. ते सगळे लोक चालून आले आणि स्वतः राजे लढायला उभे राहिले बरं का. म्हणजे असं नाही मी बैल घेऊन पुढे जातो तुम्ही लढा, नाही, स्वतः त्यांनी असं लिहिले, खासा राजा बख्तर घुगी घालून उभा राहिला. बख्तर घुगी म्हणजे बख्तर म्हणजे चिलखत, घुगी म्हणजे शिरस्त्राण. ते स्वतः राजे उभे राहिले तिथं, सडे सडे राऊत उभे राहिले आणि मग राजांनी ते युद्ध केलं आणि त्याच्यात मुघलांचा पराभव झाला. 22 उमराव पकडले आहे, म्हणजे बरीच लोक पकडले त्याच्यात. आणि मग परत मुघलांचं सामान मिळालं, म्हणजे परत घोडी मिळाली, शस्त्र मिळाली आणि आपले लोक त्यांचे कपडेही काढून घ्यायचे, कारण आपल्याला वेश पालटून द्यायला पाहिजे असायची म्हणून त्यांचे कपडेसुद्धा काढून घेतले लोकांनी आपले. तर त्यामुळे बॅटल ऑफ वणी दिंडोरी, पण स्वतः राजे उभे राहिले ही काही साधी गोष्ट नाही, त्याला एक करेज लागतं वेगळं. करेज इज अन इम्पॉर्टंट क्वालिटी इफ यू वॉन्ट टू इन्स्पायर युअर फॉलोअर्स. ते त्यांनी करून दाखवलं आपल्या चरित्राराख्या महाराजांनी. पुढचं बघू काय. कम्युनिकेशन, मायनाक भंडारी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ खांदेरी, ड्रीम ऑफ शिवाजी थ्रू गव्हर्नर ऑफ चौल. हा खांदेरीचा किल्ला याच्या थळच्या जवळ आहे, बेट आहे ते खांदेरी उंदेरी. तर खांदेरीवर शिवाजीराजांनी अचानक एक दिवस 27 ऑगस्ट 1679 या दिवशी काही लोक उतरले, 200 लोक उतरले, मायनाक भंडारी गेला तिथं आणि तो किल्ला बांधायला लागला. मुंबईहून इंग्रज बघत होते इथं दुर्बिणीतनं, त्यांना कळलं अरे इथं काहीतरी हालचाल चालली आहे. ते म्हणाले अरे हे बेट आपलं आहे, मग इथं कोण आहेत? ते म्हणाले शिवाजी महाराजांचे लोक किल्ला. मग तिथे एक एनसाईन ह्यूज नावाच्या माणसाला पाठवलं, 3 शिबाडं घेऊन तो आला, एनसाईन डॅनियल ह्यूज. आणि मग तो इथं आला आणि त्यांनी असं लिहिलं की मी तिथं गेलो मला काही हालचालच दिसे नाही इथं. आणि मग नंतर तिथनं एकदम मी फार जवळ गेले की नंतर इथे की सगळे दगड त्याच्यातनं एकदम 5-50 लोक उभे राहिले. त्याच्यात तो मायनाक होता, तर मी त्याला सांगितलं की तू निघून जा इथनं म्हणून, हे बेट आमचं आहे. तेव्हा तो मला असं म्हणाला, म्हणजे त्या ह्यूजला मायनाक म्हणाला की मी माझ्या राजाचा हुकूम ऐकतो, तुझा काही ऐकत नाही, तूच इथनं निघून जा नाही तर तुला पकडून ठेवीन म्हणून. त्यामुळे हा गप परत आला तिथं ते. मग इंग्रजांचं आरमार आलं सगळं आणि इंग्रजांनी वेढला, तर इथनं इथं उथळे, त्यामुळे त्यांचे हंटर आणि रिव्हेंज म्हणून ज्या काही फ्रिगेट्स होते त्यांना आत आणता आले नाहीत. बाकीच्या सगळी जहाजं मोठी बाहेर ठेवावी लागली आणि मग आपले लोक इथनं रात्री वलवत जायचे आणि मग इथं त्यांना सकाळी भगवे झेंडे असलेल्या होड्या दिसायच्या इंग्रजात. म्हणून त्यावेळेला कॅप्टन विल्यम मिन्चेन, रिचर्ड केगविन जे होते, खूप माईट लावली होती. ते का सिद्धी आला तिथं, त्यांनी मराठ्यांची मुंडकी मारली, बराच प्रकार झाला. शेवटी शिवाजीराजांनी 5000 लोक कल्याणला उतरवले आणि एक अफवा पसरवली की मी आता मुंबईत घेतो म्हणून. म्हणजे मुंबईच्या इंग्रजांची अवस्था अशी झाली की सगळी माईट, त्यांची जहाजं बेजं सगळी इकडं पाठवलेलं होतं आणि साहेब सकाळी उठून आपला टाय बी लावतो आहे, इकडं कोटबीट घालतो आहे त्याच्यातनं आणि खाली पॅन्टच नाही, अशी इंग्रजांची अवस्था झाल्यामुळे इंग्रजांनी 5000 लोक महाराज आणतायत म्हणाला नको, म्हणाले करार करून टाको, तह केला आणि मग त्या तहानवय हे सगळं आपल्याला मिळालं. पण मायनाक जो होता ना, त्या मायनाकाला माहीत होतं की शिवाजीराजांना काही करणे तर किल्ला बांधायचा आहे. तो म्हणाला राजाचं काम आहे, हे धर्माचं काम आहे, हे देशाचं काम आहे, स्वराज्याचं काम आहे, हे मला करायलाच पाहिजे. 200 लोक आहेत, तो वेढला गेलेला आहे पूर्ण, बाहेरून मदत येईल की शाश्वती नाही आहे, तरी मायनाक भंडारी लढतो आहे त्या सगळ्याच्यातनं. कारण शिवाजी महाराजांनी त्यांचे विचार त्याला पटलेले आहेत, तिथपर्यंत पोचलेले आहे की इथं काही करून किल्ला झालाच पाहिजे. त्यामुळं कम्युनिकेशन हे फार महत्त्वाचं होतं त्याच्यात. त्याच्यात ड्रीम ऑफ शिवाजी थ्रू गव्हर्नर ऑफ चौल, एक ॲबे कॅरे नावाचा एक माणूस इथं आला, तो ॲबे कॅरे फ्रेंच होता तो आणि मग तो पुढं गोव्याला गेला, तिथनं विजापूरला गेला. त्यांना अफजलखानाच्या त्या बायकांच्या कबरींच्या बद्दल लिहिले. अफजलखान ज्यावेळेला विजापूरहून निघाला त्यावेळेला त्यांनी 64 बायकांना ठार मारला. त्यांच्या कबरींचं काम चालल्याचं त्यांनी 72 मध्ये लिहिलेलं आहे ॲबे बार्थेलेमो कॅरेने. पण तो म्हणाला अरे तुमच्या राजाला एवढा विजय का मिळतो? मग तो म्हणाला आमच्या राजांचं हेर खातं तगडं आहे एकदम, ते पैसे खर्च करतात, ते इम्पोर्ट्स देतात, ते कर महाराज प्लॅन करतात वगैरे वगैरे. तेव्हा त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, ही वॉज अ मॅन हुज व्हिजन वॉज अनबाउंडेड अँड हुज कपॅसिटी वॉज सुपिरियर टू हिज व्हिजन, अ ग्रेट वॉरियर, अ ग्रेट पॉलिटिशियन, केपेबल ऑफ अंडरटेकिंग एव्हरीथिंग अँड अचिव्हिंग एव्हरीथिंग. हे महत्त्वाचं आहे बरं का, अचिव्हिंग एव्हरीथिंग, इनियोर टू फटिग अँड मोर लेबरियस दॅन द ब्रेव्हेस सोल्जर. ही शिवाजी गव्हर्नर ऑफ ओल्ड चोल टोल्ड मी दॅट द डिफिकल्टी स्टर्ड अप हिज करेज
and that he had often undertaken conquests because they seemed to present insurmountable difficulties. अगदी बाराही अमावस्याने एका वेळेला जरी घराडा घातला असला तरी त्यांना सामोरं जायची ताकद शिवाजी राजांना. चॅलेंजेस कुठली येऊ देत, आय एम रेडी टू फेस दोज चॅलेंजेस, आय विल कम आउट विथ द सोल्युशन्स, ही भावना फार महत्त्वाची आहे शिवाजीराजांची. आणि त्यांनी म्हणून हे स्वराज्य जे निर्माण केले का फ्रेंच माणसांनी, कॉन्टेम्पररी माणसांनी त्यांनी लिहून ठेवलेले सगळं. इट्स नो सिक्रेट दॅट कम्युनिकेशन कॅन बी इफेक्टिव्ह ओनली इन अ ॲटमॉस्फिअर ऑफ ट्रूथ अँड बिलीफ. त्या माणसाला कळलेलं होतं तिथल्या गव्हर्नर ऑफ चावला शिवाजी महाराज काय त्याचे विचार काय त्यांनी या सगळ्याच्यातला. पुढते घेऊ आपण, लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स, द ट्रीटी ऑफ पुरंदर, आउट नंबर अटॅक ऑन पन्हाळा. पुरंदरचं काय आहे ट्रीटी ऑफ पुरंदर, लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स. 23 किल्ले दिले हो, एक किल्ला जर का द्यायचा असेल तर शिवाजीराजे शहाजीराजांच्या सुटकेच्या बदल्यात कोणताना देत नव्हते वडिलांच्या सुटकेच्यासाठी. इथं 23 किल्ले तोडले असतील आणि मिर्झाराजांनी घेतले, त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली असेल बघा दारू. पण शिवाजीराजांनी परत अशी चूक कधी केली नाही, एकदम एवढे बल्क कधी किल्ले दिलेच नाहीत कुठेही त्या सगळ्याकडे. एखादा किल्ला सोडला असेल फार तर फार, पण शिवाजी मी तुम्हाला हे नकाशे दाखवतोय, हे मिर्झाराजांनी औरंगजेबाला पत्र पाठवले त्याच्यातले नकाशे आहेत, ते जुने नकाशे आहेत सगळ्याकडले. त्याला तरा म्हणतात, ते तरा मिळालेले आहे बिकानेरला, त्याच्यातले हे सगळे नकाशे आहेत. पण ट्रीटी ऑफ पुरंदर परत चूक त्यांनी केली नाही. आणि दुसरी, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे पन्हाळ्याला शिवाजीराजांनी हा जो हल्ला केला नेतोजी पालकरला त्यांनी काढून टाकला, पण शिवाजी वॉज आउट नंबर्ड आणि 1000 लोक वारले शिवाजी महाराजांच्या त्याच्यात गेले. परत अशी चूक केली नाही, एवढ्या मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांचे लोक कधीही गेले नाही त्याच्यात. पण शिवाजी महाराजांनी हे सगळं करू नये, यू हॅव टू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स, हा महत्त्वाचा भाग होता. द ओनली पीपल हू मेक नो मिस्टेक्स आर डेड पीपल, ते काही करतच नाहीत त्यामुळं चुकाही करत नाहीत. ऑप्टिमिझम शेवटचं घेऊ आपण, खरं म्हणजे 80 क्वालिटी 100 क्वालिटीज महाराजांच्या सांगता येतील सगळ्यात. बर्थ ऑफ छत्रपती राजाराम महाराज आणि दिल्लींद्र पदलिप्सवा, बर्थ ऑफ छत्रपती राजाराम महाराज काय सांगतो. 4 फेब्रुवारी 1670 शिवाजीराजांनी कोंडाणा घेतला आणि 24 फेब्रुवारीला त्यांना पुत्ररत्न झालं. राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला, पण राजाराम महाराज पालथे जन्माला आले. आता शिवाजी महाराजांना कसं जाऊन सांगायचं की मुलगा झाला पण पालथा जन्माला आला आहे त्याच्यात. तरी पण एका माणसाने जाऊन सांगितलं की महाराज मुलगा झाला पण पालथा जन्माला आला आहे. तर क्षणाचाही विचार न करता शिवाजीराजे म्हणाले पालथा जन्माला आला, अरे दिल्ली पालथी घालेल म्हणाला हा मुलगा त्याच्यात. की ऑप्टिमिझम किती, आशावाद किती आहे, यू हॅव टू बी ऑप्टिमिस्टिक अँड नॉट पेसिमिस्टिक. या सगळ्याच्यात आशावादी असलं पाहिजे, आशावाद असला पाहिजे सगळ्याच्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दिल्लींद्र पदलिप्सवा हा, की शिवाजीराजांची शेवटी अभिलाषा या सगळ्यातली काय होती, तर दिल्लीच काबीज करायची. हे मिर्झा राजावर एक प्रशस्ती लिहिली आहे रत्नाकर नावाच्या एका कवीनं, त्याच्यात नाही मिर्झा राजाची प्रशस्ती, त्याच्यात तो असं म्हणतोय शिवप्रभृती भूपाला दिल्लींद्र पदलिप्सवा, दिल्लीच घ्यायची अभिलाषा शिवाजीराजांची आहे. तो एक आशावाद आहे त्यांचा मोठा, ते ऑप्टिमिस्टिक आहेत की काही करून दिल्ली नाही, पुढं महादजी शिंद्यांच्या वेळेला आपण दिल्ली घेतली म्हणजे तिथले बादशाह कुणाला करायचं, मीरबक्षी कुणाला करायचं, वैजीर कुणाला करायचं हे सगळं आपण ठरवायचो. त्याच्यात बादशाहच्या बायकांना तनखा किती द्यायचं हे आपण ठरवायचो. पेशावरपासनं पार अगदी बंगालपर्यंत सगळीकडं अंमल बसवला आपल्या लोकांनी, त्याचा पाया शिवाजीराजांनी घातला अतिशय मोठा. आणि मग त्याच्यावर मराठी साम्राज्याची उभारणी केली. मी कलकत्त्याला होतो तर त्यावेळेला एक जण आला आणि मला म्हणाला बेडेकर साहेब हे भास्कर पंडित कोण आहे, म्हटलं का रे बाबा, त्याने इथं बंगालमध्ये सगळीकडे लहान मूल रडायला लागले की ते आई दम देते, रडायचं थांब नाही तर भास्कर पंडित येऊन घेऊन जाईल तुला म्हण. तर हा भास्करराम कोलटकर हा नागपूरकर भोसल्यांचा दिवाण होता आणि चौथाई वसूल करण्यासाठी त्यानं ओरिसा बंगाल आणि बिहारमध्ये इतका धुमाकूळ घातला की महाराष्ट्र पुराण म्हणून पुस्तकच लिहिलं आहे गंगाराम नावाच्या माणसाने त्याच्यावर. आणि मग शेवटी इंग्रजांना म्हणजे इंग्रजांना विनवणी करून कलकत्त्याच्या व्यापाऱ्यांनी एक खंदक खणला कलकत्त्याच्या भोवती, ज्याला मराठा डिक्ष म्हणतात. तिथे 5 किलोमीटर लांबीचा खंदक होतं. आता त्या खंदकात नंतर त्यांनी रिंग रोड केला, आता तर थोडीशी मेट्रो त्याच्यातनं जाते. काय खंदकाचा उपयोग होतो बघा काय काय त्याच्यातनं. पण त्यांना दिल्ली घ्यायची होती ही अभिलाषा होती. ऑप्टिमिझम ट्रिगर्स द पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग, तुम्हाला शेवटी हे करून दाखवायचं आहे, हे काउंटर करायचं आहे, आपल्याला हे अचीव करायचं आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती जर का असेल तर आपण हे करू शकतो. आज गिरीप्रेमी पुण्यातले लोक आहेत, इथनं काही आपल्याला पर्वत बर्फाच्छादित सुद्धा दिसत नाहीत, पण 12-12 लोकातले 8-8 लोक एकाच दिवशी जर का एव्हरेस्ट क्लाइंब करत असतील त्या सगळ्याच्यात, इतकी इच्छाशक्ती प्रबल पाहिजे आपल्याला की काही करून तिथं जायचं आहे. 29,028 फुटावर तिथं जायचं. अँड्रू इंग्लिश म्हणून होता,
माणसाला पाय नव्हते, ती माणसं गेली आहेत एव्हरेस्टवर. 75-75 वर्षाची माणसं एव्हरेस्टवर गेले आहेत, थंडीचा सामना करत गेलेले आहेत. केवळ इच्छाशक्ती, अत्यंत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या लोकांनी करून दाखवलं सगळं. एक भूषणाचा एक छंद सांगतो आणि मग एक माझं पुस्तक आहे याच्यावर, भूषणावर. ते 586 छंद मी त्याच्यात दिलेले आहेत. मला संधी कशी आणि काय काय मिळते त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की भूषणाचे अनेक छंद मला पाठ आहेत. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आग्र्याला बसवायचं ठरलं तेव्हा तिथले काही लोक रायगडला आले होते आणि मग त्यांना रायगड दाखवायचं काम माझ्याकडे होतं. मग त्यांनी रायगड दाखवल्यावर ते म्हणाले, बेडेकर जी हम प्रार्थना करते आपको तो आप आग्रा आना ही है. तर म्हटलं येतो ना मी. आम्ही 5-6 जण गेलो. मग बाबासाहेबांच्या त्या जाणताराग्याचा प्रयोग झाला. तिथं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, फार सुंदर पुतळा आहे, त्याचं अनावरण झालं. आणि मग नंतर ते स्वरूपचंद गोयल म्हणून होते बाबूजी, तर ते म्हणाले आम्ही दुसऱ्या दिवशी वीररसावरच्या कवींचा एक तिथं मुशारा ठेवला आहे, आम्ही ते संमेलन ठेवले आणि तुम्ही तिथे येऊन भूषणाचं एक छंद 10-15 मिनटं म्हणा. आणि मी ते म्हटले आणि मी जागेवर येऊन बसलो. तर त्यावेळेला तिथं विष्णुकांत शास्त्री म्हणून त्यावेळेला राज्यपाल होते उत्तर प्रदेशचे, ते शेजारीच होते. तुम्हाला म्हणाले आप कहां से आए हैं? म्हटलं मैं पुना से आया हूँ. ते म्हणाले यानी महाराष्ट्र से? म्हटलं जी हाँ. ते म्हणाले यकीन नाही होता कोई महाराष्ट्र से यहाँ आहे और भूषण जी के छंद हमेही सुनवा है, म्हणाले बरं का. पण त्यांना आश्चर्य वाटलं कोणी. ते म्हटलं होते शिवाजी महाराजांचे वर आहेत म्हणून आम्हाला ते करावं लागलं. पण या भूषणाचे अनेक छंद आहेत, खूप आहेत. त्याच्यातला हा सांगायच्या आधी एक सांगतो, म्हणजे ते की मराठी पद्यानुवाद सुद्धा केलेले आहेत लोकांनी. एक बाळ कोलटकरांनी एक नाटक लिहिलं होतं, त्याच्यात त्यांनी रायगडचं थोडं वर्णन केलं. रायगडला गंगासागर म्हणून पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे, तर तो गंगासागराचं भाग्य, कारण शिवाजी महाराज ते पाणी प्याले हे आकाशगंगेपेक्षा किती थोर आहे. म्हणून त्यांनी रायगडचं जे वर्णन भूषणाचं आहे, तर त्यांनी आईने पद्यात बाळ कोलटकरांनी फार चांगलं केलेलं. ते म्हणतात जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुणना बिलगुनी डुलती नाच चालतो छायेचा कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा चंद्रमुखींच्या सवेत जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते कमलफुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या वरती गंगा आकाशगंगा खाली सागर तो गंगासागर वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमले वरते तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा असं त्यांनी करून ठेवलेलं आहे. पण या भूषणाचा एक आवडणारा छंद तो म्हणतो आणि मग मी थांबतो, कारण नाहीतर हे याला अंतच नाही आहे, पाहिजे तेवढं सांगता येईल या सगळ्याच्या. परंतु तुम्ही आता कुठं ना दाखवाय, आयुष्य आहे तुमच्या पुढं सगळं. ते आयुष्य कसं जगायचं असतं हे शेवटी आपल्या हातात असतं सगळ्याच्यात. नाही आयुष्य मिळालेलं वाया घालवायचं कसं नाही हे आपण जर का शिकलो की आपल्याला प्रत्येक क्षण जो आहे त्या क्षणाचा उपयोग कसा करून घेता आला आणि आपण कोण ना कोणतरी कुठंतरी आहोत ह्याची एक आयडेंटिटी निर्माण जर का करता आली तर नथिंग लाईक इट. माझ्याकडं मी जिथे तिथं कमिन्सचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेलो तिथल्या लोकांनी पत्र प्रशस्तीपत्रकं दिलेलं देत नाहीत गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधनं असं मिळणार आहे का कोणाला? नाही. तर कमिन्सचा आमचा थिएडोर सेल्सो आत्ता रिटायर झाला, त्याचं पर्सनल लेटर्स आहेत माझ्याकडं. म्हणजे त्यांना इतकं आश्चर्य वाटलं या सगळ्या. परंतु त्यामुळं आयुष्य आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही ते कराल निश्चित उत्तम कराल. इंजिनियर्स सगळे आहेत तिथं. बेसिकली मी सुद्धा एक मेकॅनिकल इंजिनियर, माझं आयुष्य डिझेल इंडस्ट्रीमध्ये गेलं सगळं. त्याच्यातनं म्हणजे इंजिनस स्वतः हाताने बांधण्यापासून ते फार डिसमेंटल करून टेस्टिंग करण्यापासून सगळ्या ह्याच्यातनं मी गेलेलो आहे त्या. परंतु किती शिकून आपण आपल्याला किती समृद्ध करता येतं एकदा आपल्याला याची जाणीव झाली की मग मात्र तुम्हाला स्काय इज द लिमिट. तुम्ही कुठल्याही भाषा शिका, एक दालन उघडं येतं, मोठं का मोठं दालन उघडं. पर्शियन जर का शिकलात तर पर्शियन कागदपत्र वाचता येतात. अरेबिक शिकलं तर आत्ता अरेबिकचं तर जगत आहे. चायनीज शिका खरं म्हणजे ते याच्या पुढचं जर का चायनीज जर का असेल तर चायनीज शिकणंही महत्त्वाचं आहे. ते ट्रान्सलेशन्स, नुसती ट्रान्सलेशन्स केली तरीसुद्धा आपल्याला खूप फायदा त्याच्यातनं होऊ शकतो. हा भूषण म्हणतो आहे
ब्रह्म के आनन से निकसे ते अत्यंत पुनीत तिहु पुरबानी। राम युधिष्ठिर के बरने बल मी किहु व्यास के संग सुहानी। भूषण यो कलि के कवि राजन राजन के गुण गायन सानी। पुण्य चरित्र शिवा सर जे सर नाय पवित्र भई पुनिबानी। याचा अर्थ असा आहे तो म्हणतो ब्रह्मदेवाच्याच मुखातनं निघाल्यामुळे ही वाणी आहे ही तिन्ही लोकात अत्यंत पवित्र आहे। राम आणि युधिष्ठिर यांचं वर्णन केल्यामुळे वाल्मिकी आणि व्यास यांची वाणी पावन झाली। नंतर तो स्वतःबद्दल म्हणतोय की या कलियुगातल्या इतर नृपनरेशांचं वर्णन केल्यामुळे माझी मलिन झालेली वाणी हे शिवाजी राजा तुझं वर्णन केल्यामुळे परत पवित्र पावन झालेली आहे। तोच भाव आत्ता माझ्या ठिकाणी। धन्यवाद। कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत। पेडेकर साहेब, सर आदल्यावर ना महाराज ज्यावेळेस सुटका झाली होती महाराजांची, त्यावेळेस मी एका ठिकाणी तुमच्या व्याख्यानामध्ये ऐकलंय की ती जी बातमी होती त्यांची सुटकेची त्या इंग्रजांच्या वर्तमानपत्रात आलेली होती। हो। आणि तो म्हणजे आपण इंग्रज आपल्यापेक्षा एवढे त्यावेळेस ऍडव्हान्स होते का? तिथे त्यांच्याकडे मीडिया होता, म्हणजे प्रिंट मीडिया असेल। हो हो, त्यांच्याकडे होते। जर्मनी इंग्लंड मध्ये वृत्तपत्र निघायचे आणि ती कधी साप्ताहिक असायची, कधी वार्षिक एखादे मासिक असायचे, परंतु लंडन गॅझेट म्हणून एक होतं किंवा मर्क्युरिकस पॉलिटिकस म्हणून होतं, याच्यात आपल्याकडच्या खूप बातम्या यायच्या। आणि त्याच्यात शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याची बातमी आहे, त्याच्यात तर आग्र्याहून सुटल्याची बातमी आहे, त्या बातम्या तिकडे आलेल्या आहेत, त्याच वेळेला छापून आल्या। एक 6 महिने उशिरा आल्या असतील कारण तेवढे जहाजं जायला वेळ लागायचा म्हणून, पण या आल्यात तिकडे छापून। आणि दुसरा एक प्रश्न असा की महाराजांच्या गेल्या त्यांचे काही 8 राण्या होत्या, पण सगळ्यांचेच काही मृत्यू कधी झाले कळायला काही मार्ग नाही आहे। पण सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई अशा 8 बायका होत्या, पण त्यांच्या इतर बायका कधी मृत्यू पावल्या किंवा काय कळायला मार्ग नाही। पण राज्याभिषेकाच्या वेळेला खूप कमी होत्या त्यांच्या राहिलेल्या। सोयराबाईंनीच तिथं, कारण सोयराबाई सईबाई केल्यामुळे सोयराबाईंना तिथं पत्नी म्हणून बसवलेलं होतं, त्यावेळेला सगळ्या बायका होत्या अशातल्या, आणि त्या कधी, कारण नोंदीच फार कमी आहेत आपल्याकडे इतिहास, त्यामुळे यांच्या नोंदी काही मिळत नाही आहेत। आता काशीबाई म्हणजे शिवाजी महाराजांची ज्या पत्नी होत्या, तर त्या काशीबाई ह्या राज्याभिषेकाच्या थोड्या आधी वारल्या। तिथं खाली एक इंग्रज होता नारायण शेणवी म्हणून, त्यांना मुंबईला इंटेलिजन्स जो पाठवला आहे, तर त्याच्यात त्यांनी लिहिले की शिवाजीराजे आत्ता सुटकात आहेत कारण त्यांची एक पत्नी वारली म्हणून, त्या काशीबाई साहेब आहेत। आणि त्याच्यातच प्रतापराव गुजर की हा तिथं 6 लोकांनीशी पडला असा, म्हणजे इतर सगळे 5 लोक आणि प्रतापराव असे सगळेजण, असे त्याच्यात ते मोठ्या का मोठ्या इंटेलिजन्स आहे, पण काशीबाई गेल्याचा उल्लेख तिथं आहे। काय एका घटनेकडं कोण कसं बघतं याच्यावर अवलंबून आहे। आता सूरत जी आहे ती मुघलांची आहे, आपल्या कुठल्याही कागदपत्रात शिवाजी महाराजांना कोणी दरोडेखोर वगैरे असं म्हटलेलं नाही आहे, पण मुघलांच्या डॉक्युमेंट्समध्ये येतं कारण ते वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतात, त्यामुळे दृष्टिकोन कुठला आहे बघायचा याच्यावर। आणि शिवाजी लुटेड, मी शिवाजी राजे स्वतः म्हणतात ना सुरतीची लूट मारली म्हणून मी ती, पण ती औरंगजेबाची होती म्हणून मारली, 3 वर्ष आमचा मुलूक खराब केला शाहिस्तखानानं, त्याची भरपाई करणं आवश्यक होतं म्हणून सुरत मारली। पण सुरत ती मारत असताना काही पथ्य पाळली आहेत त्यांनी, तिथं शिवाजीराजांनी एका माणसाचं घर वाचवलेलं आहे, ते जर का पाहिलं तर आपल्याला कळून येईल की यांच्याकडे काय काय माहिती होती आणि काय काय नव्हती, पण दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे लोक वेगवेगळे उल्लेख करतात। दुसरा
त्याचं माझं शिवचरित्राचं काही संबंध नाही. मी काही बोलणार नाही त्याच्यावर. मी मगाशी जे नारायण शेणवेचं पत्र सांगितलं ना, ते नारायण शेणवेच्या पत्रात असं आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू अतिसाराने झाला, म्हणजे जुलाब झाले, रक्ती आव झाली, उलट्या झाल्या, डिहायड्रेशन झालं आणि त्याच्यात शिवाजीराजे गेले. कुठेही विषप्रयोगाचा उल्लेख नाही आहे. सांगतो मी. एक म्हणजे शिवाजीराजे आग्र्याहून कसे निघाले सगळ्यात उत्तम कुणाला माहिती असेल ते शिवाजी महाराजांना. तर आपली सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही कुठलीही म्हणा, आपल्या ह्याच्यात कुठेही त्याच्यात दुमत नाही आहे की राजे संभाजीराजे सहवर्तमान आग्र्यातून पेटारियात बैसून निघाले असंच आहे. काय तुम्हाला आपली ताकद इतकी वाढवावी लागते की तुम्हाला डॉक्युमेंट्सचा अभ्यास जर का आपण करायला लागलो आणि विशेषतः कॉन्टेम्पररी डॉक्युमेंट्स आणि त्याला प्रत्यंतर पुरावे जर का सगळीकडे मिळत गेले तर आपल्याला विश्वास बसतो. काही वेळेला शक्य असलेली डॉक्युमेंट्स असतात ना, त्याच्यात चुकीची माहिती असू शकते. त्यामुळं आपली ताकद, संशोधकांनाही स्वतःची ताकद वाढवायची असते त्याच्यात. आता वाघ्या कुत्र्या वगैरे जे आहेत ते सगळे बकरीतले उल्लेख आहेत, पण समर्थ तिथं होते. याच्यातलं एक दोन चार पत्र समर्थांचे, शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्रसुद्धा आत्ता त्याची कॉपी मिळालेली. किंबहुना शिवाजी महाराजांचे दोन पत्रांचे ठसेच छापलेले आहेत लोकांनी. त्यातलं एक पत्र महिपतगडच्या किल्लेदाराला लिहिलं आहे, त्याचं नाव आहे दसमाजी नरसाळा. दुसरं सज्जनगडच्या किल्लेदाराला लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे जिजोजी काटकर. आणि त्याच्यात रामदासस्वामी तिथं येतील किल्ल्यांवर, ते जितके दिवस राहतील तितके दिवस राहू देत, त्यांच्याबरोबरचे लोक असतील त्यांना घ्या, त्यांची व्यवस्था करा, आणि त्यांना जेव्हा जायचं असेल त्यांना व्यवस्थित तिथनं जाऊन द्या, असे उल्लेख असलेली पत्रं आहेत त्याच्यातनं, खूप पत्रं आहेत. मग संभाजी महाराजांची आहेत, राजाराम महाराजांची आहेत, शाहू महाराजांची आहेत, त्या मठाला सिंगणवाडीच्या मठाला दिलेली उत्पन्न, चाफळच्या मठाला दिलेली उत्पन्न आहे, सज्जनगडाला दिलेली उत्पन्न आहे. आपल्याकडे समकालीन कागदपत्रात कुठेही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा उल्लेख नाही. त्याच्यात जो माणूस होता कल्याणचा सुभेदार, मुल्ला रहीम अहमद म्हणून त्याने नाव दिले, तो तर त्यावेळेला विजापूरला होता, तो नव्हता. हे सगळं नंतर आलेलं आहे, बखरीतनं आलेलं आहे त्याच्यात. हे समकालीन कागदपत्रात कुठेही नाही. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांना दिल्ली जिंकता आल्याने इतकी भूगोलची समस्या होती, काय शिवाजी महाराजांची ताकद मुघलांशी एकट्याने लढाई करायची एवढी त्यावेळेला डेव्हलप झालेली नव्हती. आणि तुम्हाला एकदा जर का असेल, आता एक अमेरिका हे एकच देश असा आहे की तो गल्फमध्ये लढाई करू शकतो, नाहीतर आपण कुठं अमेरिकेच्या तिकडे जाऊन शिपमधनं काही लढाई बिढाई करायची आपल्यात ताकद नाही आहे सगळ्याकडे. तसंच शिवाजी महाराजांची एकूण ताकद त्यावेळेला कमी होती, पण ती नंतरच्या काळात डेव्हलप झाली आणि बाजीराव वगैरे या सगळ्या लोकांनी आपलं राज्य फार मोठ्या प्रमाणावर नेलं. सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे महादजी शिंदे झाला. ते पानिपतच्या नंतर त्याचा पाय दुखावला होता, पण महादजीला अनेक अलिजाबाद दर त्याला बादशाहच्यासमोर बसायची परवानगी होती, एकट्या माणसाला होती. तर हे सगळे नंतरच्या काळात जे निर्माण झाले, पण ते दरवेळेला शिवाजी महाराजांचंच नाव काढतात. आम्ही तर शिवाजी महाराजांचे शिष्य होत असं म्हणतात. नानासाहेब पेशवेच्या पत्रात आहे ते वाक्य. इतक्या वर्षानंतर त्यांची लेगसी हे चालू राहिली सगळं.
काय औरंगजेब इथं ज्या वेळेला 25 वर्ष राहिला त्यावेळेला दिल्ली खिळखिळी झाली पार. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नंतर जे आले त्याचे शहजादे किंवा कोणी आलं दिल्लीच्या तख्तावर, तो त्यांच्या ताकद औरंगजेबा एवढी नव्हती. आणि त्या दिल्ली त्या तख्तावर अनेक लोकांचा डोळा होता, शिखांचा होता, राजपूतांचा होता, जाटांचा होता, रोहिल्यांचा होता. पण त्याला काउंटर करायची ताकद ती फक्त मराठ्यांच्यात डेव्हलप झालेली होती. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा मराठी सैन्य दिल्लीत गेलं हे 1719 गेले. आणि त्यावेळेला बादशाला खाली खेचला आपल्या लोकांनी, फर्रुख सिर होता त्याला खाली खेचला. तिथं रफी उद्दर जत नावाचं एक पोरगं बसवलं बादशाह म्हणून, आणि त्याच्याकडनं सगळी फरमानं पाहिजे ती घेतलीत. एवढंच नव्हे, येसुबाईसाहेब वगैरे ही सगळी मंडळी कैदेत होती, 18 वर्ष कैदेत होत्या ते, खरं म्हणजे जास्तीच होत्या. पण 30-30 वर्ष काही लोकांची कैद आहे, म्हणजे संभाजीराजांच्या राणीसाहेब 30 वर्ष कैदेत होत्या. या सगळ्यांना सोडवून आणलं आपल्या लोकांनी. त्यामुळे बादशाह कुणा, मग ते बादशाहला काढून टाकल्यानंतर 2-3 महिन्यानंतर बादशाह गेला, मग रफी उद्दौला म्हणून बसवला, त्यालाही घाकलला, मग मोहम्मद शाह म्हणून आला. हे सगळं करण्यात आपला हात होता. एक शिवाजी महाराजांची लेगसी पाठीमागं असल्या कारणानं ही इतकी ताकद वाढली आपली, आणि आपल्याला हक्क मिळाले, ती फरमानं जी मिळाली ना त्याच्या चौथाईचे हक्क मिळाले आपल्याला. त्यामुळे मराठी फौजांचा संचार भारतभर झाला, म्हणजे पेशावरपासनं, म्हणजे कटकपासनं, अगदी आटकपासनं कटकपर्यंत झाला सगळ्याच्यात. पण ते हक्क आपल्याकडे होते, आणि त्या हक्काच्या जोरावर आपण दिल्लीपर्यंत पोहोचलो, म्हणजे वरतीही गेलो. पत्थरगड म्हणून आहे अगदी कुमावच्या खाली पायथ्याशी, नजीब खान रोहिल्यानं बांधलेला अदुआबाद बांधलेला किल्ला आहे तो गंगा यमुनेच्या, तिथपर्यंत आपले लोक पोहोचलेले होते. हे आपलं वेगळं होतं अगदी, राज्य लहान होतं, मुघलांचं ॲडमिनिस्ट्रेशन सगळं आहे म्हणजे. आणि शिवाजी महाराजांचं सुद्धा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, याच्यावर एक सुरेंद्रनाथ सेनांचं पुस्तक आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स ऑफ दी मराठास म्हणून एक पुस्तक आहे, किंवा मिलिटरी सिस्टम्स ऑफ मराठास म्हणून सुरेंद्रनाथ सेनांची दोन पुस्तक तुम्ही वाचा, दे त्या दिलं आहे सगळं ते. आता एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण. सर, माझा प्रश्न महाराजांबद्दल आहे की शिवाजी महाराज वारल्यानंतर फक्त 9 वर्ष संभाजी महाराजांना गादी मिळाली. आज 16 जानेवारी त्यांचा राज्याभिषेक दिवस पण आहे आज. तर त्यांचे मॅनेजमेंट स्किल्स पण शिवाजी महाराजांच्या लेवलचेच होते, पण ते आपण जास्त डिस्कस करत नाही असं कारण. एक म्हणजे औरंगजेब इथं आला होता, आणि औरंगजेबाच्या वेळेला औरंगजेबाने सगळे किल्ले जिंकून घेतले इथले, म्हणजे बरेचसे किल्ले जिंकून घेतलेले होते त्याच्यात. आणि तुम्ही जर का पत्रव्यवहार त्यावेळेचा वाचला जर का असेल, तर ताराबाई म्हणा किंवा इतर लोक किंवा संभाजीराजांच्याबद्दल ते त्यांचेच नातेवाईक लोक काय काय म्हणतात हे तुम्ही जर का पाहिलं. पण औरंगजेब हा एक फार मोठा फॅक्टर होता, 5 लाखाची सेना घेऊन आला होता. त्यामुळं संभाजीराजांनी फ्रंट्स उघडल्या ना, तर त्या मुघलांशी उघडली, जंजिऱ्याशी उघडली, पोर्तुगीजांशी उघडली, एकाच वेळेला सगळ्या फ्रंट्स चाललेले होते. आणि त्याच्यात पोर्तुगीजांच्यावर निर्णायक विजय मिळवता आला नाही, जंजिऱ्यावर मिळवता आला नाही, मुघलांच्यावर तर नव्हताच नव्हता. पण तुम्ही त्यांचे काही दानपत्र जर का पाहिलं तर फार एक देखणं दानपत्र आहे ते, तर पुण्यातच आहे, संस्कृतमधनं आहे सगळं ते वाचलं तर त्याच्यात मालवजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे स्वतःबद्दल ते सगळं सांगतायत त्याच्यात. त्याच्यात अनेक गोष्टी त्या सांगतात, परंतु त्यांना इम्प्लिमेंट करता आल्या नाहीत, कारण औरंगजेब इथं होता म्हणून. मी मगाशी सांगितले ना कांचनबारी, ती लढाई जी होती वणी दिंडोरीची लढाई म्हणतात ती मैदानात मारलेली. लिंगसूरला लढाई झाली ती मैदानात मारलेली. साल्लेरच्या पायथ्याशी लढाई झाली ती मैदानात मारलेली. ओपन याच्यावर राऊंड. नंतर आपल्याकडे विश्वासच एवढा वाढला लोकांचा, आणि प्रतिपक्षात एवढी भीती निर्माण झाली की समोर सैन्य दिसलं आपलं की लोक पळायला लागले तिकडून त्यांची शत्रूकडे. मी सांगू का, अशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. कंपॅरिझन करताना तुम्हाला जे पॅरामीटर्स आहेत ना, तर ते आयडेंटिकल पॅरामीटर्स लागतात. त्यांचा दोघांचा काळ वेगळा आहे,
त्यामुळे ह्याच्यात असली कम्पॅरिझन होऊ शकत नाही त्या सगळ्याकडे. सर, आपण इथे आलात व आम्हाला शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे, युद्धशास्त्राचे व त्यांच्या जीवनातील विविध घटनांचे दर्शन घडवले याबद्दल आपले आभार. तसेच इथे जमलेल्या सर्व श्रोतांचेही आभार. सर्वांनी किल्ल्यांच्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे व पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. व उद्या इथेच अरुण साधूंचे भांडवलशाहीतील चीन ह्या विषयावर एक व्याख्यान आहे, त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा. धन्यवाद.